आजचे प्रमुख पाहुणे आपले श्रीमंत माननीय ते डॉक्टर पण आहेत, डॉक्टर शिवाजी कोकडे साहेबांबद्दल मी सांगू इच्छितो आणि लगेच त्यांना आपण विनंती करू की त्यांनी इथे येऊन आम्हा सगळ्यांना शिवाजी महाराज आणि संबंधित विषयाबद्दल सांगावं. एक अतिशय सुप्रसिद्ध वक्ता, इतिहास संशोधक, इतिहास, आर्कोलॉजी, शिक्षणशास्त्र, इंडोलॉजी व इतर संबंधित 7 डिग्री घेतलेले, एम ए इतिहासात, PhD आर्कियोलॉजी, MEd शिक्षणशास्त्र, SET इतिहासात, MA इंडोलॉजी, MA अँथ्रोपॉलॉजी, डिप्लोमा इन योगा, इंडियन कल्चर आणि अशा संबंधित डिग्रीज असणारे, महाराष्ट्र राज्य सरकारचे प्रमुख वक्ते राहिलेले 19 फेब्रुवारी 2008 आजपर्यंत जसं गुणे साहेबांनी सांगितलं जवळपास 4500 जागी व्याख्यान देणारे, 19 फेब्रुवारी 2009 दिल्लीचे प्रमुख वक्ते, 2015 कर्नाटक, भारतातच नव्हे तर विदेशात दुबईला, 24 फेब्रुवारी 2017 शिवरायांबद्दलचे त्यांचे विचार सगळ्या लोकांनी वाखाणले, कितीतरी पुरस्कारांचे विजेते, त्यामधले काही सम्राट, राष्ट्रीय पुरस्कार, मुंबई मराठी समाजभूषण पुरस्कार, सांगली अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पुणे शंकरराव चव्हाण पुरस्कार, नांदेड संत तुकाराम पुरस्कार, औरंगाबाद राजे मल्हारराव होळकर पुरस्कार, लातूर, संपूर्ण महाराष्ट्रात साहेब फिरलेले आहेत, आपली व्याख्यानं दिलेली आहेत आणि कितीतरी लोकांनी ती ऐकलेली आहेत आणि त्यांनी उत्स्फूर्त लोक झालेले आहेत. निरनिराळ्या विद्यापीठातील व्याख्याने विद्यापीठांमध्ये मी सांगू इच्छितो, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, SMBT मुंबई, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा औरंगाबाद विद्यापीठ, अमरावती, सोलापूर, नागपूर, मुंबई अशी भरपूरशा जागी साहेब व्याख्यानं देत आलेले आहेत. जास्त वेळ न घालवता मी श्रीमंत डॉक्टर साहेब शिवाजी कोकाटे साहेबांना विनंती करतो की त्यांनी कृपया आम्हाला त्यांच्या विचारांबद्दल अवगत करावे. धन्यवाद. त्रिपुरला देशबांधव एकतेच्या सूत्रामध्ये गुंफून स्वातंत्र्याचं जनन रूपकणा राजमाता जिजाऊ, प्रतिपचंद्र लेख वर्ग विश्वंदिता शहा सुनशिवशेषा मुद्रा भद्रा राजते, राजमुद्रा भगवा झेंडा युद्धकलेचे शिक्षण देऊन स्वराज्याची संकल्पना करणारे स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज, जगाच्या इतिहास म्हणून यांच्या पराक्रमाला कार्यकर्तृत्वाला तोड नाही आणि ज्यांचा जय जयकार मोठ्या भक्तिभावाने आनंद आणि उत्साहाने आपण करतो असे जागतिक कीर्तीचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्या वाट्याला फक्त 32 वर्षाचं आयुष्य आलं पण एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातामध्ये लेखणी घेऊन शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचं संरक्षण आणि संवर्धन करणारे, बुधभूषण, नखशिक, नायिकाभेद आणि सातसतक हे 4 ग्रंथ लिहिणारे छत्रपती संभाजीराजे, आपल्या देशामध्ये सार्वजनिक आणि मोफत शिक्षणाचा पाया घालणारे, शिवजन्मोत्सवाला सुरुवात करणारे महात्मा ज्योतिराव फुले, शिवरायांची प्रेरणा घेऊन उत्तर भारतामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये क्रांती करणारे महाजी शिंदे, मल्हारराव होळकर, अहिल्याबाई होळकर, ज्यांनी शिवाजीराजांचा जगातला पहिला पुतळा 1921 पुणे या ठिकाणी उभारला, ते राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी छत्रपती शिवाजीराजांचा प्रति शताब्दी महोत्सव वर्ष मोठ्या आनंद आणि उत्साहाने साजरा केला, ज्यांनी रशियामध्ये जाऊन जाऊन शिवचरित्र सांगितलं ते अण्णाभाऊ साठे, आणि शिवरायांची प्रेरणा घेऊन आपल्या देशामध्ये वेगळ्या क्षेत्रामध्ये क्रांती करणारे अनेक महापुरुष आहेत, नेताजी सुभाषचंद्र, भगतसिंग, क्रांतीसिंह नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील, या सर्व महामानवांना प्रथमतः विनम्र अभिवादन. सन्माननीय विचारपीठ विचारपीठावरती स्थानापन्न झालेले आजच्या कार्यक्रमात अध्यक्ष देवकर साहेब, या कार्यक्रमासाठी मान्यवर मंडळे आहेत आणि वेळात वेळ काढून आलेले 2-2 कुलगुरू आजच्या कार्यक्रमाला आहेत, म्हणजे खरंच कार्यक्रम खूप ग्रेट आहे आपला. आदरणीय डॉक्टर शरद निंबाळकर साहेब, देशपांडे सर, आमचे परमप्रिय स्नेही झुमडे साहेब, बारहाते साहेब, सर्व प्रदीपजी आगलावे साहेब, आणि महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक चळवळीमध्ये मोठं ज्यांचं योगदान आहे, ज्यांनी संशोधन प्रबोधन करून महाराष्ट्राचं सबलीकरण करण्यामध्ये, वैचारिक सबलीकरण करण्यामध्ये मोठा वाटा आहे, सिंहाचा वाटा आहे,
आणि प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध सातत्यानं पोटतिडकीनं निर्भीडपणे आणि अभ्यासवृत्तीनं लिहित असतात, बोलत असतात असे आदरणीय आमचे मार्गदर्शक, ज्यांचे लेख वाचून, ज्यांची पुस्तकं वाचून आमची जडणघडण झाली, ते आदरणीय नागेशजी चौधरी सर देखील या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून आलेले आहेत. सर्व मान्यवर मंडळी परिसरातून, जिल्ह्यातून किंवा शहरातून आलेल्या सगळ्या शिवप्रेमी बंधू आणि भगिनीनो, आज छत्रपती शिवाजीराजेंची 389वी जयंती, त्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा. छत्रपती शिवाजीराजेंची जयंती केवळ गल्लीमध्ये नाही तर आता दिल्लीमध्ये आणि अगदी परदेशामध्ये सुद्धा, म्हणजे आज तर अमेरिकेमध्ये जयंती आहे, दुबईमध्ये जयंती आहे, ऑस्ट्रेलियामध्ये जयंती आहे, ऑस्ट्रियामध्ये जयंती आहे, युरोपमध्ये, अरब राष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांवरती प्रेम करणारे लोक आहेत आणि ज्यांना ज्यांना छत्रपती शिवाजीराजेंचा इतिहास समजलेला आहे अशा अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजीराजेंची जयंती साजरी होते आहे. शिवाजी महाराजांवरती आपण त्यांना जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या, प्रांताच्या आणि भाषिकेच्या चौकटीमध्ये घालून अन्याय तर करत नाही का? कारण डेनिस किंकेड जो ब्रिटिश अधिकारी होता आपल्या देशामध्ये, सुरुवातीला कलेक्टर आणि नंतरच्या काळामध्ये तो न्यायाधीश होता, डेनिस किंकेडने रिबॅलियन शिवाजी, म्हणजे महान क्रांतिकारक शिवाजी महाराज नावाचं पुस्तक लिहिलं आहे आणि त्यामध्ये डेनिस किंकेड म्हणतो की शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचं, भारताचं नव्हे तर जगाचं प्रेरणास्थान आहे, जगाने पूज्य मानावं असं व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. माऊंट स्टोल्ट एल्फिन्स्टन आपल्या मुंबईला गव्हर्नर जनरल होता, तो माऊंट स्टोल्ट एल्फिन्स्टन एका ठिकाणी म्हणतो की शिवाजी महाराज शूर होते, पराक्रमी होते, बुद्धिमान होते, नीतिमान होते, असा राजा जर का आमच्या लंडनमध्ये जन्माला आला असता तर परदेशावरच काय, आम्ही परग्रहावर राज्य केलं असतं असं एल्फिन्स्टन एका ठिकाणी म्हणतो. फिडेल कॅस्ट्रो ज्यांनी क्युबामध्ये मोठी क्रांती केली, अमेरिकेची विरुद्ध लढा दिला, एका पत्रकाराने फिडेल कॅस्ट्रोला विचारलं अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राविरुद्ध लढून तुम्ही स्वतंत्र झालात कसे, तर फिडेल कॅस्ट्रो म्हणाले छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास, त्यांची युद्धनीती ही आमच्या यशाचं खरं रहस्य आहे असं फिडेल कॅस्ट्रो म्हणाले. आणि फिडेल कॅस्ट्रो आपल्या कोल्हापूरचे दिवंगत खासदार उदयसिंग गायकवाड यांचे मित्र होते आणि उदयसिंग गायकवाड यांनी अनेक वेळा फिडेल कॅस्ट्रोच्या आठवणी वेगळ्या कार्यक्रमातून आणि सभा समारंभातून सांगितलेल्या आहेत. मार्शल बुलगाने जो रशियाचा पंतप्रधान होता, भारतामध्ये आल्यानंतर साधारणतः 50 वर्षापूर्वी ते पुण्यामध्ये आले होते आणि पुण्याच्या सभेत मार्शल बुलगाने म्हणाले होते की साम्राज्यशाहीचं बंड करून लोकांचं रयतेचं राज्य उभं करणारा राजा म्हणजे शिवाजी. म्हणजे डच, फ्रेंच, इंग्रज, पोर्तुगीज, मोगल हे साम्राज्यवादी होते, नेपोलियन, सिकंदर साम्राज्यवादी होते. साम्राज्यवादी लोककल्याणकारी असतातच असं नव्हे, शिवाजी महाराज हे साम्राज्यवादी नसून लोककल्याणकारी राजे होते आणि त्यांनी एतदृशांचं राज्य निर्माण केलं असं मार्शल बुलगाने एका ठिकाणी म्हणाला. ज्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांना ब्रिटिशांनी 11 वेळा तुरुंगात ठेवलं, शेवटी राहत्या घराचा तुरुंग केला, त्या काळामध्ये ICC परीक्षा उत्तीर्ण होणारे कलकत्ता महापालिकेचे आयुक्त, नॅशनल काँग्रेसचे 2 वेळा अध्यक्ष, सुभाषबाबू आपल्या मित्रांना सांगतात की ज्यावेळेस मला नजर कैदेमध्ये ब्रिटिशांनी ठेवलं, बाहेर पडण्याची सुतराम शक्यता नव्हती, आपला अंत आता याच ठिकाणी आहे असं माझं मनोमन वाटत होतं, त्या काळात मी बाहेर पडण्याची हिंमत का दाखवली, देशांतर करून मी जर्मनीला आणि नंतर जपानला का गेलो, तर तुरुंगामध्ये असताना, कैदेमध्ये असताना मी शिवचरित्र वाचलं आणि ज्या पद्धतीने शिवाजीराजेंनी आग्र्याच्या कैदेतून स्वतःची करून घेतलेली सुटका, हा इतिहास मी वाचला आणि यातून मला प्रेरणा मिळाली, म्हणून माझं प्रेरणा पुरुष आहेत छत्रपती शिवाजी महाराज असं सुभाषबाबू म्हणतात. कर्मे भाऊराव पाटील ज्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली, साताऱ्यात कॉलेज सुरू केलं, त्या कॉलेजला नाव दिलं श्री शिवाजी महाराज सातारा. एक व्यापारी आला आणि कर्मे भाऊराव पाटलांना म्हणाला, अण्णा मी तुम्हाला 2 लाख रुपये देतो, तुम्ही जे कॉलेजला शिवाजीराजेंचं नाव दिलेलं आहे ते नाव पुसा आणि माझं नाव कॉलेजला द्या. तर कर्मे भाऊराव पाटील त्या व्यापाऱ्याला म्हणाले, अरे वेड्या, प्रसंग पडला तर जन्म देणाऱ्या बापाचं नाव बदलेन, पण एक वेळ दिलेलं शिवाजीराजेंचं नाव मी कधी बदलणार नाही असे म्हणणारे कर्मे भाऊराव पाटील हे जैन होते. महात्मा ज्योतिराव फुले 1869 रायगडावरती गेले, ते लिहितात 4 दिवस ते रायगडावरती थांबले, समाधी शोधून काढली, पुष्पमाला अर्पण केली. पहिल्यांदा शिवाजीराजेंची समाधी शोधून काढली महात्मा फुलेने. ते पुण्यात आले आणि 908 ओळीचा दुमडे साहेबांनी ज्या पोवाड्याचा उल्लेख केला, 908 ओळीचा पोवाडा आधुनिक काळातील प्रदीर्घ असा पहिला पोवाडा महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिला आणि तो 908 ओळीचा लिहिला. आणि शिवजन्मोत्सवाला सुरुवात
1869 साली या देशामध्ये प्रथमतः कोणी केली तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्रचंड प्रेम होतं शिवाजी महाराजावरती. हुवेर शुद्राज नावाचा ग्रंथ त्याचा उत्तरार्ध म्हणजे शिवचरित्र आहे. बाबासाहेब आंबेडकर 27 डिसेंबर 1927 आपल्या 10-12 सहकाऱ्यांना घेऊन रायगडावरती गेले. संपूर्ण रायगड पाहिला. 27 डिसेंबरचा मुक्काम त्यांनी रायगडावरती केलेला आहे. बहिष्कृत भारतमधील त्याबद्दलचा सगळा वृत्तांत आलेला आहे. बाबासाहेब काय म्हणतात की रायगडावरती समाधी आहे पण त्या ठिकाणी मूर्ती नाही, आपण मूर्ती बनवू, कशाची, पितळेची मूर्ती बनवू आणि ती गडावरती ठेवू असं बाबासाहेब आंबेडकर म्हणाल्याचा वृत्तांत बहिष्कृत भारतमध्ये. आणि 28 डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकर आपल्या सहकाऱ्यांना घेऊन महाडला गेले आणि गजानन वडके नावाचे शिल्पकार होते त्यांच्याकडून शिवाजीराजांच्या मूर्त्या तयार करून घेतल्या, एक स्वतःच्या संग्रहामध्ये आणि इतर आपल्या मित्र परिवारांना भेट देण्यासाठी. असा देखील वृत्तांत बहिष्कृत भारतमध्ये आलेला आहे. प्रबोधनकार ठाकरे यांनी अनेक ग्रंथ लिहिले, तसंच एक छोटंसं शिवचरित्र देखील प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेलं आहे. त्या चरित्रामध्ये प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, शिवाजी महाराज इतके महान आहेत, इतके महान आहेत की जय शिवराय म्हटलं तर त्यांच्या नावापुढे 33 कोटी देवांची फलटण बाद होते. असं का म्हणाले प्रबोधनकार ठाकरे, जर आमच्या देशामध्ये 33 कोटी देव होते आहेत आणि असतील तर मग अफजल खानाला, दिलेर खानाला, शाहिस्ते खानाला, त्या अफजल खानाला धडा शिकवण्यासाठी त्या 33 कोटी देवापैकी 1-2 देव खाली का उतरले नाही. आपल्याकडे ज्योतिषशास्त्र आहे, भविष्य आहे, अनेक ज्योतिष आहेत ना, ज्योतिष पाहतात उद्या हे होईल, परवा ते होईल, तुमच्या जीवनामध्ये असा लाभ होईल, असं संकट येईल, असे अनेक ज्योतिष आहेत ना आपल्या देशामध्ये, टी व्ही चॅनलवरती पण दिसतात. मग त्यातल्या एका तरी ज्योतिषांनी सांगायचं होतं की बाबा 300 किलोचं एक अर्धेक्स घेऊन एखादी गाडी येईल आणि आमच्या जवानांना उडवून टाकेल, असं का ज्योतिषी सांगत नाही एखाद्या तरी. म्हणजे ज्योतिष हे शास्त्र नाही, ते थोतांड आहे. म्हणून प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज इतके महान आहेत, इतके महान आहेत की जय शिवराय म्हटलं तर त्यांच्या नावापुढे 33 कोटी देवांची फलटण बाद होते. कारण 33 कोटी देव होते तर अफजल खान, दिलेर खान, शाहिस्ते खानाला धडा शिकवण्यासाठी त्या 33 कोटी देवापैकी 1-2 देव खाली का उतरले नाही. मग प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, 33 कोटी देवांना विसरलात तर चालेल पण छत्रपती शिवाजीराजांना तुम्ही कधी विसरू नका. लालजी पेंडसे नावाचे खूप मोठे अभ्यासक होऊन नेते होऊन गेले, त्यांनी शिवाजी महाराजांचे चरित्र लिहिले खूप छानपैकी. त्यामध्ये लालजी पेंडसे म्हणतात की शिवाजी महाराज कनवाळू होते, मायाळू होते. शरद जोशींनी मांडलेलं शिवचरित्र म्हणजे शेतकऱ्यांचा राजा. आपल्याकडे शिवाजी महाराज अनेकांनी कसे मांडले, गो ब्राह्मण प्रतिपालक, हिंदू पतपतशहा, हिंदू धर्मरक्षक, मुस्लिमांचा कर्दनकाळ. शरद पाटील म्हणतात शिवाजी महाराज म्हणजे जात्यंत समतावादी शाक्त हुतात्मा, जातीव्यवस्था नष्ट करणारा, आपल्या राज्यामध्ये समता प्रस्थापित करणारा राजा म्हणजे शिवाजी महाराज असं शरद पाटील सांगतात. तर कष्ट करी, श्रम करी, शेतकऱ्यांचं हित जोपासणारा राजा म्हणजे शिवाजी महाराज असं शरद जोशी सांगतात. म्हणून अनेक अंगाने शिवचरित्र आपल्या देशामध्ये लिहिलेलं आहे. तर महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात, कुळवाडी भूषण पवाडा गातो भोसल्यांचा आणि छत्रपती शिवाजीराजांचा, 18 पगड जाती 12 बुद्धदरांचा कष्टकऱ्यांचा राजा म्हणजे शिवाजी. म्हणूनच आज देखील आपल्या देशामध्ये 350 वर्षानंतर आपण शिवाजीराजांचा जय जयकार करतो. जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ, जय शिवाजी म्हटलं की आपले भाऊ स्फुरण पावतात, मनामध्ये एक नवचेतना निर्माण होते. आपल्याला आपल्या खपर बंधुबाचं नाव माहिती नाही, आपण आपल्या पंजोबाची जयंती साजरी करत नाही, पण शिवाजीराजांचा जय जयकार मोठ्या आनंदाने उत्साहाने आपण करतो. आपल्याला काही सरकार अनुदान देत नाही किंवा जी आर काढत नाही की तुम्ही शिवजयंती साजरी करा. ज्याचं आपल्या जीवाशी नातं आहे त्याचं नाव शिवाजी आहे. शिवाजी हा शब्द उलटा वाचा, जीवाशी, त्यांचं नाव शिवाजी. जनमानसाच्या जीवाशी छत्रपती शिवाजीराजांचं नातं आहे. का शिवाजीराजांचा आपण जय जयकार करतो याचं उत्तर एक इतिहासकार देतो की शिवाजीराजांनी नेमकं काय केलं, जे झोपले होते त्यांना जागं केलं, जे मुळात जागे होते त्यांना उभं केलं, जे उभे होते त्यांना चालतं केलं आणि चालणाऱ्याच्या खंडावरती स्वातंत्र्याचं निशान दिलं. आपल्याला आपलं राज्य नाही, कोणी मोगलांचा गुलाम, कोणी आदिलशाहचा गुलाम, कोणी निजामाचा गुलाम, कोणी पोर्तुगीजांचा गुलाम, कोणी या वैदिक व्यवस्थेचा गुलाम. ती गुलामगिरी उद्ध्वस्त करून जनमानसाचं येतेदशांचं रहितेचं राज्य निर्माण करण्याची प्रेरणा 350 वर्षांपूर्वी जनमानसामध्ये निर्माण करणं अशक्य काम होतं. कारण आदिलशाह, निजाम, मोगल, पोर्तुगीज हे साम्राज्य शक्ती शिवरायांच्या राज्याभोवती होत्या आणि अशा काळामध्ये, प्रतिकूल काळामध्ये
स्वतःचं राज्य, एतुदिशियांचं राज्य, इथल्या लोकांचं राज्य निर्माण करणं ही काही सामान्य गोष्ट नव्हती. म्हणून शिवाजीराजांचं राज्य हे गोरगरिबांचं, रयतेचं, सर्वांचं राज्य होतं आणि म्हणूनच त्यांना रयतेचा राजा म्हणतात. शिवाजी महाराजांचा उल्लेख रयतेचा राजा, म्हणजे शिवाजी महाराज केवळ एका जातीचे, धर्माचे, पंथाचे, प्रांताचे, घराण्याचे राजे नाहीत, तर छत्रपती शिवाजीराजे हे रयतेचे राजे आहेत. शिवरायांच्या सैन्यामध्ये कोण होतं? मराठा होते, माळी होते, धनगर होते, मातंग होते, महार होते, सुतार होते, कुंभार होते, लोहार होते, रामोशी होते, अग्री होते, वंजारी होते, अगदी मुसलमान देखील छत्रपती शिवाजीराजेंच्या सैन्यामध्ये होते. चटणी भाकर खाणारे, घोड्यावरती बसणारे आणि सह्याद्रीच्या कड्याकापर्यंत धावत सुटणारे मावळे गावागावातून पुढे आले. ज्या ठिकाणी शिवाजीराजेंनी घाम गाळला त्या ठिकाणी मावळ्यांनी रक्त सांडलं. एसा चिकंक, वीरबाजी पासलकर, कान्होजी जेदे, कवजी कोंडाळकर, हैबतराव शेळीमकर, नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, हंबीराव मोहिते, शिवाजी माने, शिवाजी काशील, जानोजी वाघमारे, बळवंतराव देवकाते, मुरारबाजी देशपांडे, बाजीप्रभू देशपांडे, रामजी पांगेराव, सूर्याजी काकडे, सिद्धी इलाज, सिद्धी वाह वाह, मदारी मेहतर, दर्यासरंग दौलतकान, असे अनेक मावळे गावागावातून आले. आनंदाने मृत्यूला मिठी मारण्यासाठी आले. ज्या ठिकाणी शिवाजीराजेंनी घाम गाळला मावळ्यांनी रक्त सांडलं. तानाजी मालुसरे आपल्या मुलाच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी शिवरायांच्याकडे गेले होते. महाराज म्हणाले, अरे तानाजी, मी कोंढाण्याच्या मोहिमेवरती जाणार आहे, त्यामुळे मी काही लग्न लिहू शकत नाही. तानाजी मालुसरे ताबडतोब काय म्हणतात, महाराज तुम्ही कोंढाण्याच्या मोहिमेवरती जाणार, मी वरबाप म्हणून मिरवणार, कदापि शक्य नाही, लग्न रद्द. आधी लग्न कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. तानाजी मालुसरे लग्न रद्द केलं, कोंढाणा जिंकण्यासाठी गेले. तानाजीने कारण सांगितलं का, महाराज आचाऱ्याला ॲडव्हान्स दिलंय, घोडेवाला ठरलाय, मंगल कार्यालय बुक झालंय, माझी किरकोळ रजा संपल्याची तर मेडिकल लिव्ह वरती पाठवा, मी काय किल्ला घ्यायला जाऊ शकत नाही. हे काही कारण सांगितलं नाही, लग्न रद्द. कोंढाणा जिंकण्यासाठी गेले. 4 फेब्रुवारी 1670 ला उदय भानुवर लढता लढता तानाजी धारातीर्थी पडले, किल्ला जिंकला. तर शिवाजी महाराज म्हणाले, कोंढाण्यासारखा अजिंक्य किल्ला माझ्या तानाजीने जिंकला, पण माझा सिंहासारखा तानाजी गेला. गड आला पण सिंह गेला, म्हणजे सिंहासारखा तानाजी गेला, पण शिवाजी राजावरची निष्ठा त्यांनी बदलली नाही. जिवाजी माले नाभिक समाजातील महाराजांच्या अंगरक्षकापैकी एक, अफजलखान भेटीच्या प्रसंगी 10 नोव्हेंबर 1659 ला अफजलखानला ठार मारल्यानंतर सय्यद बंडा महाराजांवरती वार करणार, सय्यद बंडाचा वार महाराजांच्या अंगावरती पडणार, तेवढ्यात जिवाजी महाले यांनी तो हात, तो वार वरच्यावरती उडवला. क्षणाचा विलंब झाला असता तर शिवरायांच्या टिकऱ्या टिकऱ्या झाल्या असत्या. पण इतिहासात म्हटलं जातं, होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. जिवाजी महाले यांच्यामुळे छत्रपती शिवाजीराजांचा प्राण वाचला. जीव धोक्यात घालून शिवाजीराजांना साथ देणारे मावळे सर्व जाती धर्मातील होते. शिवाजी काशी नाभिक समाजातील पनेरच्या पायथ्याला नेभापुरत्यांचं गाव, महाराजांच्या गुप्तेर खात्यामध्ये अधिकारी होते आणि शिवरायांसारखे दिसायचे. महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये अडकले होते, 4-5 महिन्याचा वेढा होता. मुंगेला देखील बाहेर येता येणार नाही अशी व्यवस्था सिद्धीने केलेली होती. दरम्यान शिवाजीराजांनी सिद्धीला निरोप पाठवला, तह करेन आणि निघून जाईल. शिवाजी काशी त्यांना समजलं. शिवाजी काशी शिवाजीराजांच्याकडे गेले आणि म्हणाले, महाराज मी तुमच्यासारखा दिसतो, तुमचा फेराव द्या, पालखी द्या, सैनिक द्या, जिरेटोप द्या, तलवार द्या, तुमच्या वतीने सिद्धीच्या गतीला मी जातो. महाराज म्हणाले, रे दगापटका झाला तर चालेल महाराज, माझ्यासारख्या हजारो शिवाजी काशीत गेले तरी चालतील, पण तुमच्यासारख्या छत्रपतीची स्वराज्याला गरज आहे. 12 जुलै 1660 ला रात्री 10 वाजता शिवाजी महाराजांनी शिवाजी काशीत त्यांना पालखी दिली, सैनिक दिले, जिरेटोप दिला, तलवार दिली आणि शिवाजी महाराजांच्या वेशात पालखीत बसून शिवाजी काशी सिद्धीच्या भेटीला गेले. सिद्धीचं सैन्य गाफील झालं, या संधीचा फायदा घेतला आणि शिवाजी महाराज कृष्णाजी बांदलांची फौज घेऊन, बाजीप्रभू देशपांडेंना घेऊन विशाळगडाच्या रोखाने निघाले. आता इथं चौकीमध्ये काय घडलं, शिवाजी महाराज समजून सिद्धीजवळ शिवाजी काशीदांची चर्चा करू लागला. काही वेळानंतर सिद्धीच्या सोबत आलेला फजल खान, अफजल खानचा मुलगा, त्याला संशय आला हे शिवाजी महाराज नसावेत. जिरेटोप मागे सरला, खत्री पटले हे शिवाजी महाराज नाही. का तर अफजल खान भेटीच्या प्रसंगी अफजल खानचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णीने महाराजांच्या कपाळावरती तलवारीचा वार केला होता आणि ती जखम शिवाजीराजांच्या कपाळावरती होती याची कल्पना फजल खानाला होती. ही जखम ज्या अर्थी या व्यक्तीच्या कपाळावरती नाही त्या अर्थी हा व्यक्ती शिवाजी महाराज नाही. खत्री पटली, पुन्हा विचारलं, खरं सांगा तुम्ही कोण आहात? शिवाजी काशी पुन्हा पुन्हा निर्भीडपणे सांगत होते, मी शिवाजी महाराजच आहे.
माझा राजा विशाळगडावरती सुखरूप पोहोचला पाहिजे यासाठी कालहरण करणे आणि शत्रूला रोखून धरणे यासाठी ते पुन्हा पुन्हा सांगत होते मी शिवाजी महाराजच आहे. सिद्धीनं दोन भालेकरी बोलावले, छातीला भाले लावले, मृत्यू समोर दिसतोय. पुन्हा विचारलं, खरं सांगा तुम्ही कोण आहात? शिवाजी काशी पुन्हा म्हणाले मी शिवाजी महाराजच आहे. छातीमध्ये भाले खुपसले, रक्ताची चिरकांडी उडाली. शिवाजी काशी घसरत घसरत खाली बसले, प्राण सोडण्यापूर्वी एवढेच म्हणाले, अरे वेड्यांनो, सोंग घेणाऱ्या शिवाजीची पाठ तुम्हाला पाहता आली नाही, शरद खऱ्या शिवाजीराजांचा विचार सोडून द्या असे म्हणाले आणि धरातीर्थी पडले. ते शिवाजी काशी नाभिक समाजातील होते. आनंदानं मृत्यूला मिठी मारली, मृत्यू समोर दिसतोय तरी पुन्हा पुन्हा म्हणतात मी शिवाजी महाराजच आहे. आता थोडा दम दिला तर माणसं म्हणतील मी तुमच्याच पॅनलचं, आपले माणसं तिकडे असून तिकडे गेलतो, तसं तुमचं आमचं काय नाही. पदोपदी गट बदलणारे, पक्ष बदलणारे, संघटना बदलणारे, किंवा राजकीय पक्ष बदलणारे लोक आपल्याला आपल्या देशामध्ये दिसतील. ही लोकांची चूक नाही, कारण त्यांच्या समोर शिवाजीराजांसारखा आदर्श नेता वर्तमान राजकारणामध्ये दिसत नाही, म्हणून लोक पक्ष बदलतात. शिवाजीराजांवरती निष्ठा दाखवणारे अनेक मावळे पुढे आले. प्रतापराव गुजर बेहलोल खानावर लढता लढता धारातीर्थी पडले. सामान्य गरीब शेतकरी कुटुंबातून आलेले होते, धारातीर्थी पडले. अशा अनेक मावळे आहेत. मग मावळ्यांनी प्राण का दिला? आनंदानं मृत्यूला नक्की का मारली? त्याचं उत्तर हे शिवाजीराजांचं मोठेपण आहे. प्रत्येक मावळ्याला वाटत होतं की शिवाजीराजांचं राज्य माझं राज्य आहे, आपलं राज्य आहे. शिवाजीराजांचं राज्य फक्त भोसल्यांचं राज्य आहे, मराठ्यांचं राज्य आहे, हिंदूंचं राज्य आहे. असं जर असतं तर दर्यासरण पुढे आला असता का? शिवाजी काशीत पुढे आला असता का? जिवाजी माले पुढे आला असता का? मुरारबाजी देशपांडे, बाजीप्रभू देशपांडे पुढे आला असता का? म्हणजे त्या काळातील रयतेला वाटत होतं की आपलं राज्य आहे. आपलेपणाची भावना जनमानसामध्ये होती आणि शिवाजीराजांनी जनतेवरती मनापासून प्रेम केलं. कोणालाही उघड्यावरती पडू दिलं नाही, कोणाचाही संसार उद्ध्वस्त होऊ दिला नाही. तानाजी घरातून ते पडले, त्यांच्या घरी गेले, रायबाचं लग्न लावलं, रायबाला पारगडाचं किल्लेदार केलं. शिवाजी काशी घरातून ते पडले, त्यांच्या घरी गेले, पार्वतीबाईचं सांत्वन केलं, त्यांच्या दोन मुलांना अधिकार पदावरती नेमलं. प्रतापराव गुजर सामान्य गरीब कुटुंबातून आले होते. सातारा जिल्ह्यामध्ये खटाव तालुक्यानं भोसरे त्यांचं गाव. शिवाजीराजे प्रतापरावांच्या घरी गेले. प्रतापरावांची पत्नी मोठमोठ्याने रडू लागली. शिवाजी महाराज प्रतापरावांच्या पत्नीला म्हणाले, ताई माझ्यासारखा भाऊ तुमच्या पाठीशी असं रडण्याचं कारण नाही. तर प्रतापरावांची पत्नी म्हणाली, महाराज माझे पती युद्धामध्ये कामी आले असं मला दुःख नाही, पण माझी मुलगी जानकी उपोर झालेले आहे, तिच्या लग्नाची मला चिंता आहे. महाराज म्हणाले, तुमच्या मुलीचं लग्न जमलं, आपण मुलगा कोण? माझा मुलगा राजाराम त्याच्याशी लग्न होऊन जाईल. आणि शिवाजीराजांनी, निंबाळकर साहेब, शिवाजीराजांचा मोठेपणा काय आहे की आपला एक दिवंगत सहकारी जो जिवंत नाही, सामान्य कुटुंबातील प्रतापराव गुजराची मुलगी जानकीबाई, जानकीचा विवाह स्वतःच्या राजपुत्राबरोबर म्हणजे राजाराम महाराजांबरोबर 15 मार्च 1680 रायगडावरती लावून दिला, यात शिवाजीराजांचं मोठेपण आहे. महाराज म्हणाले का, माझ्या मुलाला ग्वाल्हेर घराण्यातली मुलगी पाहिजे, इंदोर घराण्यातली मुलगी पाहिजे, धारवाड घराण्यातली मुलगी पाहिजे? नाही. सामान्य कुटुंबातील आपला सहकारी जिवंत नाही, त्याच्या मुलीच्या लग्नाचा प्रश्न आहे, मग त्या लग्नासाठी काय हुंडा घेतला असेल का महाराजांनी? आम्हाला 2000 होऊन 500 घोडी मागितली का? कोणत्याही कागदपत्रामध्ये शिवाजीराजांनी काही हुंडा घेतल्याची नोंद नाही. म्हणजे शिवाजीराजांनी हुंडा घेतला नाही या विचाराची आज आपल्या देशाला गरज आहे. कारण आपल्याकडे सगळ्यात जास्त शिकलेले लोक हुंडा घेतात. म्हणजे इथले नाही, दुसऱ्या गावचं सांगतो तुम्हाला. आमच्या इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप हुंडा घेतात, तिकडे घेत नसतील बहुतेक विदर्भामध्ये. आमच्या इकडे प्राथमिक शिक्षकाचा हुंड्याचा दर आहे 5 लाख रुपये, माध्यमिक शिक्षकाचा 10 लाख रुपये, डॉक्टर वकील इंजिनियर कलेक्टरचे रेट आपल्याला काय माहिती नाही. पुण्यामध्ये तर मोठी लग्न असतील उद्योगपती किंवा बिझनेसमॅन तर BMW, मर्सिडीज, जागवार गाडी भेट. एका मी लग्नाला गेलो होतो, एका मंत्र्याच्या मुलीचं लग्न होतं. काय नाही म्हणजे हुंडा वगैरे काय नाही, नारळ आणि मुलगी, नारळ आणि मुलगी. नंतर समजलं तो नारळ सोन्याचा नारळ होता. अहो काय जनावरांचा बाजार नाही ना वा, मुलाचा दर ठरवणे हा काय मुलगा म्हणजे काय जनावर आहे का? लग्नाची गरज फक्त मुलीलाच आहे का, मुलाला नाही का? म्हणून हुंडा देणं, हुंडा घेणं
की अनिष्ट प्रथा आहे, हा सामाजिक गुन्हा आहे, जसा तो कायद्याने गुन्हा आहे त्यापेक्षा देखील तो सामाजिक गुन्हा आहे. आणि म्हणून शिवचरित्रातून काय शिकलं पाहिजे, शिवाजीराजांनी हुंडा दिला नाही, हुंडा घेतला नाही, हे जर पाठ्यपुस्तकात आलं समजा, असं जर धडा आला शिवाजीराजांनी हुंडा घेतला नाही, त्याचा फायदा होईल का तोटा होईल, असा धडा नाही पण पुस्तकात. पुस्तकात धडा कसा, अफजल खानाला कोतळा फाडत आहेत शिवाजी महाराज, म्हणजे कॉलेजमधून विद्यापीठातून विद्यार्थी बाहेर पडला की तो दंगलीतच सहभागी झाला पाहिजे, अशी पाठ्यपुस्तकं आपल्या देशामध्ये आहेत. मग शिवाजीराजांची घात बदलचा इतिहास आहे, तसाच परिवर्तनाचा, बदलाचा, मानवमुक्तीचा, स्त्री स्वातंत्र्याचा इतिहास आहे. शिवाजीराजांनी आपल्या राज्यामध्ये कधी भेदभाव केला नाही. शरद पाटील तर म्हणतात शिवाजी संभाजीचं खरं मोठे पण कशात असेल, त्यांनी तलवार चालवली, रणांगण गाजवलं, खानाला मारलं, हे तर शौर्य झालं. आणि शौर्यशाली राजा तर जगात अनेक आहेत लढाई करणारे. शिवाजीराजांचं मोठेपण असं आहे की त्यांनी खाजगी आणि सार्वजनिक जीवनामध्ये कधी भेदभाव केला नाही. हा मराठा आहे, तो माळी आहे, या कुणबी आहे, हा धनगर आहे, हा मातंग आहे, हा महार आहे, हा मुसलमान आहे, हा भेद शिवाजीराजांच्या राज्यामध्ये नव्हता. आपण सर्वजण एक आहोत ही भूमिका छत्रपती शिवाजीराजांची होती. हा वारसा कुठून मिळाला शिवाजीराजांना, तुकारामाकडून मिळाला का रामदासाकडून मिळाला? रामदासाकडून मिळाला म्हटलं तर अडचण आहे, प्रश्न आहे, कारण रामदास मुळात जातीवादी आहे. तुकाराम महाराज म्हणतात यारे यारे लहान तोर यातीवरती नारी नर भेदा भेद भ्रम अमंगळ, मुंगे आणि राव आमा सरकाचं जीव, सोने आणि माती आमा समान चित्ती, सर्वांचे एकची विन ते कैसे भिन्ना भिन्न. तुकाराम महाराज म्हणतात भेदभाव बाळगणं चुकीचं आहे, सर्वांचे एकची विन, म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात सर्वांना दोनच हात आहेत का? आपल्याकडे असं आहे का मराठ्यांना 10 हात, दलितांना 5 हात असं आहे का? सर्वांना दोनच हात आहेत, दोनच पाय आहेत, दोनच डोळे आहेत, दोन कान आहेत, एकच डोकं आहे. जगामध्ये असं आहे का? अमेरिकन लोकांना खूप संशोधन करावं लागतं त्यामुळे त्यांना 10 डोकी, युरोपमधल्या लोकांना 15 डोकी, जपानी माणसाला 50 डोकी, भारतीय माणसाला तसं फारसं काम नसतं त्यामुळे बिंडोक असला तरी चालेल असं जगामध्ये नाही. सर्वांना एकच डोकं आहे. सर्वांचं रक्त कुठल्या रंगाचं आहे? लाल. कोणाचं भगवं, कोणाचं निळं, कोणाचं पिवळं आहे का? सर्वांना श्वसनासाठी ऑक्सिजनच लागतो. आपल्या नागपूरमध्ये असं आहे का? हे पुण्याहून पाहुणे आलेले जरा बाजारात जातो आणि त्यांना कार्बन डायऑक्साइड सिलेंडर घेऊन येतो श्वसनासाठी लागेल. कुठल्या धर्माचे लोक काय नायट्रोजन ह्या धर्माचे, सल्फर डायऑक्साइड त्या धर्माचे, कार्बन डायऑक्साइड श्वसन करतात का? नाही. इथून तिथून सगळा माणूस सारखा आहे. अँथ्रोपोलॉजी म्हणते ऍस्ट्रोपिथिकस होमो इरेक्टस निएन्ड्रटल होमोसॅपियन, आज आपण होमोसॅपियन सॅपियन आहोत. बुद्धिमान माणूस, प्रगत माणूस, सुंदर माणूस, आणि जगात कुठे जरी गेलात तर सर्व माणसं समान आहेत. मग काही लोक गोरे आहेत, काही लोक काळे आहेत, काही नाकदार आहेत, काही नखते आहेत, काही बुटके आहेत, काही उंच आहेत, हे का असं? त्याचं कारण आहे की भौगोलिक परिस्थितीचा परिणाम. केवळ एवढंच कारण नाही भौगोलिक परिस्थितीचं, तर दुसरं कारण अँथ्रोपोलॉजी म्हणजे मानवशास्त्र असं सांगतं की जगामध्ये कोणाचाही वंश शुद्ध नाही. संघर्ष आणि संकर जगामध्ये एकाच वेळेस झालेला आहे, म्हणून मानवा मानवामध्ये भेद नसावा. म्हणून आपण सुफी संप्रदाय, वारकरी संप्रदाय, महानुभव, भक्ती चळवळ काय सांगते की इथून तिथून सगळा माणूस सारखा आहे. बुद्ध सुद्धा इ.स.पूर्व 6व्या शतकामध्ये म्हणाले, अरे प्राण्या जातीत, पक्षात जातीत, वनस्पती जातीत, माणसात मला जाती दाखवा. प्राण्यामध्ये हत्ती आहे, घोडा आहे, उंट आहे, वनस्पतीमध्ये आंबा आहे, नारळ आहे, चिंच आहे, पक्षामध्ये चिमणी आहे, पोपट आहे, मोर आहे. प्राण्यात जातीत, पक्षात जातीत, वनस्पती जातीत, माणसात मला जाती दाखवा. आता मी कोणाची जात सांगू शकतो का? किंवा तुम्ही नवीन ठिकाणी गेलात कुठं, मुंबईला, दिल्लीला, कलकत्त्याला, कोणाची नवीन माणसाची जात सांगू शकतो का? नाही. कारण मानव हीच एक जात आहे. म्हणजे जसा पक्षी एक जात आहे, वनस्पती एक जात आहे, प्राणी एक जात आहे, तर मानव ही एक स्वतंत्र जात आहे. डार्विन म्हणतो की कुठलाही सजीव स्वतंत्रपणे तयार झालेला नाही, तो उत्क्रांत होत आलेला आहे. पण मानव हा एकच म्हणजे मानव नावाची एकच जात आहे. त्यामुळे मानवानी मानवाशी लग्न करणं याला म्हणायचं एकजातीय विवाह. जर मानवानं गाढवाबरोबर, घोड्याबरोबर, वानराबरोबर, लांडग्याबरोबर लग्न केलं तर त्याला आंतरजातीय विवाह म्हणता येईल. तर मानवानी मानवावर लग्न करावं याला कसं आंतरजातीय विवाह? शब्दप्रयोगच चुकीचा झाला.
म्हणून संत तुकाराम महाराज म्हणाले, सर्वांचे एकची विनंती ते कसे भिन्न भिन्न भेदभाव बाळगणं चुकीचं आहे. आणि हा वारसा संत तुकाराम महाराजांचा वारकरी संप्रदायाचा वारसा छत्रपती शिवाजीराजांना मिळाला. म्हणजे श्री रानडे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचं रयत जो की मराठा पावर नावाचं पुस्तक आहे, त्यामध्ये रानडे म्हणतात वारकरी चळवळीने केलेली पेरणी, वैचारिक पेरणी, आणि त्यातूनच छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास उदयाला आला. ग्रँड ऑफ ने हिस्ट्री ऑफ दी मराठा नावाचे त्रिखंडात्मक ग्रंथ लिहिले. आणि तो डब म्हणाला होता की सह्याद्रीच्या रंगामध्ये पेटलेला वनवा म्हणजे शिवाजीराजांचं राज्य आहे. रानडे म्हणाल्या, वनवा नाही, यासाठी खूप काळापासून पेरणी झालेली आहे, वारकरी संप्रदायाने केली पेरणी, आणि त्याच फलित म्हणजे छत्रपती शिवाजीराजांचं राज्य आहे, असं अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीनं रानडे यांनी देखील मांडलेलं आहे. एवढं मात्र नक्की की शिवाजीराजांनी आपल्या राज्यामध्ये कधी भेदभाव केला नाही. आपण सर्वजण एक आहोत, ही भूमिका शिवाजीराजांची होती. आणि आज आपल्या देशाला खूप गरज आहे, कारण जातीवरून, धर्मावरून, पंथावरून, प्रांतावरून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये संघर्ष सुरू आहे. आपल्या देशाचा सिरिया होतो की काय, बांगलादेश होतो की काय, पाकिस्तान अफगाणिस्तान होतो की काय, अशी परिस्थिती आज आपल्या देशामध्ये निर्माण झालेली आहे. शिवाजीराजांच्या समतेची आज आपल्या देशाला नितांत गरज आहे. छत्रपती शिवाजीराजांचं वर्णन त्यांना पाहणारा निकोला मनुची अबेकरे खपिका ईश्वरदास नगर भीमसेन सक्षेना कवींद्र परमानंद ज्यांनी शिवाजीराजांना प्रत्यक्षात पाहिलं, त्यांनी केलंय की शिवाजीराजे नीतिमान होते, चरित्र संपन्न होते. शिवाजीराजांच्या चेहऱ्यावरती नियमित हास्य असायचं, हास्य म्हणजे वैताग आलाय, कंटाळा आलाय, बस बाबा आपल्याकडे खूप कर्तृत्वान माणसं असतात, पण ते एका क्षणामध्ये काय करतात, एका टप्प्यावरती वैताग आला, नको हे. त्यांना पाहणारे समकालीन लोक सांगतात की शिवाजी महाराजांना आम्ही कधी थकलेलं, कधी कंटाळलेलं, कधी वैतागलेलं पाहिलंच नाही म्हणतात. त्यांच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य असायचं आणि प्रत्येक व्यक्तीला वाटायचं की शिवाजी महाराजांचा माझ्यावर खूप प्रेम आहे, माझ्यावर खूप जीव आहे. शिवाजी महाराज मिताहारी होते. आणि पुढे वर्णन करतो डच कागदपत्रामध्ये किंवा ब्रिटिश कागदपत्रामध्ये उल्लेख येतो की शिवाजीराजांचं राहणीमान कसं होतं. त्याच्यावेळेस मोहिमेवरती जायचे, बडेजाव नव्हता, पंक्तिभेद नव्हता, म्हणजे व्हीआयपी जेवण वेगळं, जसं पेशवे करायचे. अफगाणी बरोबर लढताना पेशवे मराठा सरकारनुसार पंक्तीला घेत नव्हते. जे गोरपडे, जाधवराव, शिंदे, पवार, निंबाळकर साहेब सगळे वेगळ्या पंक्तीला, आणि पेशवे मराठ्यांना पंक्तीला घेत नव्हते. आणि अब्दालीनं संध्याकाळी पाहिलं आणि त्यांनी गुप्तहेरांना विचारलं दुर्बिणीतून पाहिल्यानंतर की वेगळ्या ठिकाणी भोजन का बनवतात, वेगळ्या पंक्ती का, पण हेरांनी सांगितलं अहो हे पेशवे मराठा सरदारालाही पंक्तीला घेत नाही. अब्दाली म्हणला जे जेवायला एकत्र येऊ शकत नाही ते लढायला एकत्र कधी येऊ शकणार नाही. आणि म्हणून 20,000 अब्दालीनं 1,00,000 पेशवे 4 तासात कापले. त्याचं कारण यात आहे, पण 2,000 शिवाजीराजांचं सैन्य होत, अफजलखानाचं 30,000 फौज होती, महाराज यशस्वी का झाले तर शिवाजीराजांनी कधी पंक्तीभेद केला नाही, त्यांच्या छावणीमध्ये कधी बडेजाव नव्हता, असं वर्णन त्यांचं केलेलं आहे. आणि पुढे लिहिलेलं आहे शिवाजीराजांच्या राज्यात मद्याला प्रतिष्ठा नव्हती, म्हणजे महाराज जसे निर्व्यसनी होते तसे त्यांचे मावळे निर्व्यसनी होते. राजा निर्व्यसनी, मावळे निर्व्यसनी, नेता निर्व्यसनी, कार्यकर्ते निर्व्यसनी. नंतर नेताच म्हणाला नवीन ब्रँड आलाय, कार्यकर्ते अर्ध्या तासात आडवे. निर्व्यसनी माणसं इतिहास निर्माण करतात, व्यसनी माणूस स्वतःच कुटुंब देखील उभं करू शकत नाही. पहा, 40 ठिकाणाची फौज 1,00,000 महाराजून 12 फक्त 350 लोक घेऊन गेलेले लाल मालाकडे. दिलेर खानाची फौज 75,000, शिवराजांचे मावळे फक्त 5,000. सिद्धी जोहरची फौज 60,000, महाराजांचे मावळे फक्त 2,000. पन्हाळ्याच्या प्रसंगी तरी शिवाजीराजांचा विजय झाला का? त्याचं कारण असं आहे, दिलेर खानाचं सैन्य, शाहिस्ते खानाचं सैन्य, अफजल खानाचं सैन्य संध्याकाळच्या 7 वाजल्या की भिंतीला धरून चालायचे. सरळ त्यांना चालताच येत नव्हतं, टाकणाऱ्या लोकांना चालता येत नाही ना व्यवस्थित. म्हणून आज आपल्या देशामध्ये भयानक परिस्थिती आहे. चरस, गांजा, फूक, कोकेन, दारू, गुटखा, तंबाखू प्रचंड प्रमाण वाढले. मी पुण्यामध्ये एक विशिष्ट एरिया मी नाव नाही सांगणार, अहो कॉलेजची मुलं आणि मुली मिळून दारू पितात आणि मिळून ते जे काही अंमली पदार्थ घेतात, भयानक परिस्थिती आहे. उडता पंजाब चित्रपट पाहिला असेल पंजाबची काय अवस्था आहे. आपल्या देशाला संपवण्यासाठी कुणी अनुभव टाकण्याची गरज नाही, तर चरस, गांजा, अफू, कोकेन, गुटख्याची पुडी ही अणुबॉम्बपेक्षा खतरनाक आहे आणि आपलं आयुष्य उद्ध्वस्त करते. म्हणून तुकारामांनी सांगितलं होतं
ओढून तंबाखू काढिला जे दुर बुडेल ते घर त्याने पापे. तंबाखू ज्याने पदार्थ खाल तर घर बुडेल, संसार उद्ध्वस्त होईल, आयुष्य उद्ध्वस्त होईल, असं तुकाराम महाराजांचे एक अभंग आहे. त्यामुळे जे गुटखा खातील, दारू पितील, तंबाखू खातील ते कावळे, आणि जे निर्व्यसने असतील ते छत्रपती शिवाजीराजेंचे मावळे. आज आपल्याला इतिहासातून मावळे निर्माण करावायचे आहेत. छत्रपती शिवाजीराजांनी शेतकऱ्यांचं हित जोपासलं. छत्रपती शिवाजीराजांच्या राज्यामध्ये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची नोंद नाही. आज दैनिक पुढारी, दैनिक देशोन्नतीमध्ये, पुढारीमध्ये, सकाळमध्ये लेख आहे, जरूर वाचा. तुम्ही घरी गेल्यानंतर निश्चित वाचाल तुम्ही की शिवाजीराजांच्या राज्यात एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. याचा अर्थ सोन्याचा धूर निघत होता, गरिबी नव्हती, खूप पाऊस पडत होता, धरणं तुडुंब भरलेले, तर असा नाही. शिवाजीराजांच्या काळात देखील गरिबी होती. आज 18% सिंचन आहे, शिवकाळामध्ये 2% देखील सिंचन नव्हतं. शिवाजीराजांच्या काळात देखील दुष्काळ पडले, तरी शिवाजीराजांच्या राज्यामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या का केली नाही? तर शिवाजीराजांचं धोरण असं होतं की आत्महत्या केल्यानंतर मदत देण्यापेक्षा आपल्या राज्यातील शेतकऱ्यांनी आत्महत्याच करू नये अशी व्यवस्था छत्रपती शिवाजीराजांनी आणलेली आहे. ती कशी? तर 1673 साली शिवाजीराजांनी आपल्या चिपळूणच्या जुमलेदार हवालदाराला पाठवलेलं पत्र उपलब्ध आहे. त्या पत्रात महाराज म्हणतात, संध्याकाळी झोपताना तेल बातीची दिवे विझून झोपी जात जावा. रंधराळे म्हणजे तुम्ही जो स्वयंपाक केलेला आहे ती चूल ती विझवा. संध्याकाळी झोपताना तेल बातीची दिवे विझून झोपी जात जावा, अन्यथा तेलाच्या आसक्तीने एखादा उंदीर येईल, पेटती वात तोंडात धरेल, ती वात घेऊन धावत सुटेल, ती वात एखाद्या कडब्याच्या गवताच्या गंजीला लागेल, गंज जळून खाक होईल, पावसाळ्यात जनावरांना चारा मिळणार नाही, मग तुम्ही आपले घोडे आणि जनावरे उभ्या पिकास सोडाल. कोणी फांदे आणेल, कोणी लाकूड आणेल, कोणी भाज्या आणेल, कोणी धान्य आणेल. मग रयत म्हणेल की कोणी या मुलखातून मोगल आले, तुमच्यापेक्षा मोगलच बरे. म्हणून संध्याकाळी झोपताना तेल बातीची दिवे विझून झोपी जात जावा. जनावरांची काळजी, पिकाची काळजी, भाजीपाल्याची काळजी, रयतीची काळजी, आई ज्या पद्धतीने आपल्या मुलांची काळजी घेते तसे शिवाजीराजे रयतेची काळजी घेत होते. आपत्ती व्यवस्थापन कसं आहे महाराजांचं? आग लागल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा आगच लागू नये याची काळजी शिवाजीराजांनी घेतली. म्हणून शिवकाळामध्ये त्यांच्या दप्तरखान्याला किंवा त्यांच्या सचिवालयाला आग लागल्याची कुठल्याही कागदपत्रामध्ये नोंद नाही. इतका दक्ष कारभार छत्रपती शिवाजीराजांचा त्या काळामध्ये होता. महाराज एका पत्रामध्ये सांगतात, शेतकऱ्यांच्या भाजीच्या बेटाला देखील हात लावू नका, शेतकऱ्यांच्या गवताच्या कडीला देखील हात लावू नका. आणि आज आपल्या देशाची शासन प्रणाली कशी आली, शेतकऱ्यांच्या गवताची कणी सुद्धा ठेवू नका, मिळाला पाहिजे शेतकरी. शिवकाळामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या का केल्या नाही? 1676 मोठा दुष्काळ पडला होता. महाराजांनी अत्यंत तातडीची मीटिंग घेतली 5 सप्टेंबर 1676. आणि महाराज काय म्हणतात आपल्या अधिकाऱ्यांना, गावागावात जावा, दुष्काळामुळे ज्यांची बैलजोडी दगावली असेल त्यांना बैलजोडी द्या, एखाद्या गरीबाला खायला अन्न नसेल त्याला खंडी दोन खंडी धान्य द्या. आपल्या राज्यातील कोणी गरीब उपाशीपोटी झोपता कामा नाही, त्यासाठी आपल्या तिजोरीवरती 1-2 लाख लारी बोजा पडला तरी चालेल, वसुलीसाठी तगादा लावू नका. आई पत आल्यानंतर वसूल करा, वाडी दिडीने वसूल करू नका, मुद्दलच तेवढी घ्यावी. वाडी दिडीने वसूल करू नका, मुद्दलच तेवढी घ्यावी. याचा अर्थ आहे शिवाजीराजांनी आपल्या राज्यातील रयतेला कर्ज दिलं. कर्जाचा व्याजदर किती आहे? 0%. 0% व्याजदराने कर्ज देणारा भारतातला पहिला आणि शेवटचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पुढे महाराज म्हणतात, या कामामध्ये विलंब करू नका, जर तुम्ही विलंब कराल तर साहेब तुमच्यावरती राजी नाही तसं समजा, म्हणजे मी तुमच्यावर नाराज आहे, या कामासाठी विलंब करू नका, लवकरात लवकर जावा. शिवाजी महाराज म्हणाले का, अभ्यास चालू आहे. असे उद्गार छत्रपती शिवाजीराजांनी कधी काढले नाहीत, अभ्यास चालू आहे कधीच बोलले नाहीत महाराज. आणखीन महत्वाचं कारण आहे, एक पत्र खूप महत्वपूर्ण आहे. महाराज म्हणतात आपल्या अधिकाऱ्यांना, अतिरिक्त झालेला माल योग्य मोबदला देऊन खरेदी करा. समजा तांदूळ अतिरिक्त झाला असेल, गहू अतिरिक्त झाला असेल, तुरडाळ अतिरिक्त झाले असेल, सुपारी नारळ अतिरिक्त झालं असेल, ज्वारी अतिरिक्त असेल, गुळ अतिरिक्त असेल, तर महाराज काय म्हणतात, योग्य मोबदला देऊन तो खरेदी करा, त्याची साठवणूक करा. आणि परमुलकामध्ये म्हणजे डच, फ्रेंच, इंग्रज, पोर्तुगीज, मोगलांच्या मुलकामध्ये विका, योग्य भाव मिळेपर्यंत 4-4 बाजार करा तुम्ही. महाराज म्हणतात
त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त वेतन देण्यात येईल. म्हणजे शिवाजीराजांनी आपल्या राज्यातला अतिरिक्त झालेला माल एक्सपोर्ट केला. अतिरिक्त माल हे संकट नाही, संधी असते. परदेशातला डॉलर मिळतो ना, पैसा मिळतो, अर्थव्यवस्था मजबूत होते. उलट शिवाजीराजांनी पोर्तुगीजांचं गोव्यावर येणारं मीठ त्यावरती टॅक्स लागला, अतिरिक्त टॅक्स. तो अतिरिक्त टॅक्स लागल्यामुळे स्वाभाविकपणे ते मीठ महाग झालं आणि त्यामुळे आपल्या स्वराज्यातील लोकांना पोर्तुगीजांच्या पेक्षा आपलं मीठ स्वस्त होतं. म्हणून पोर्तुगीजांचं मीठ आपल्या राज्यात विकलं जात नव्हतं, आपलंच मीठ आपल्या लोकांनी घेतलं पाहिजे म्हणून त्यावरती अतिरिक्त टॅक्स लागला. म्हणजे शिवाजीराजांनी आपल्या राज्यामध्ये मुबलक शेतीमाल असताना परदेशातली साखर आयात केली नाही, परदेशातला गहू आयात केला नाही, परदेशातली तूर आयात केली नाही, परदेशातला कांदा आयात केला नाही, इथला शेतकरी मारला नाही शिवाजीराजांनी. आज काय अवस्था आहे, 90,000 टन कांदा आयात केलाय, 25 लाख टन गहू आयात केला, इथं असताना मिल्क पावडर आयात केली, तूर आयात केलेली आहे, मोजांबिकेची तूर आयात केलेली आहे आणि 2 वर्षाची फुरेल इतकी साखर आपल्या देशात असताना पाकिस्तानची साखर आयात केली विद्यमान सरकारने. म्हणजे आपलं सैन्य कष्टकरी श्रमकरी शेतकऱ्यांची मुलं बॉर्डरवरती पाकिस्तानच्या विरुद्ध लढतात आणि त्यांच्या आई वडील पाकिस्तानच्या साखरेच्या घरी चहा पितात. हे नॅशनॅलिझम आहे सरकार, सध्याच्या सरकारचं हे राष्ट्र, हे यांचा राष्ट्रवाद आहे. पाकिस्तानच्या साखरेचा चहा भारतीयांना पाजायचा आणि त्यांची मुलं बॉर्डरवरती नेऊन मारून टाकायची, हे नॅशनॅलिझम सध्या आपल्या देशात सुरू आहे. शिवाजीराजांनी अशी शेतकऱ्याची मुलं मारली नाही, ती शेतकरी मारले नाहीत. शेतकऱ्यांच्या पाठीशी छत्रपती शिवाजीराजे खंबीरपणे उभे राहिले. म्हणून छत्रपती शिवाजीराजांच्या काळामध्ये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. आज आपल्या देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या जर का थांबवायच्या असतील तर छत्रपती शिवाजीराजांच्या शेती धोरणाची आपल्या देशाला नितांत गरज आहे, कृषी धोरणाची गरज आहे. शिवाजीराजांनी महिलांचा सन्मान केला. खापिकान लिहितो शिवाजीराजांचे आदेश काय होते, धर्मग्रंथ धर्मस्थळ स्त्री आणि लहान मुलं शत्रूची जर असली तरी त्यांचा सन्मान करा. खापिकान लिहितो शिवाजीराजे स्त्रियांशी कसे वागायचे, भाऊ जसा बहिणीला बोलतो आणि मुलगा जसा आईला बोलतो तसे शिवाजीराजे शत्रूच्या स्त्रियांशी देखील वागायचे. दक्षिण भारत जिंकून परत येत असताना कर्नाटकातील हुबळी जवळील बेलवाडीच्या किल्लेदार सावित्रीबाई देसाई शिवरायांच्या विरुद्ध लढल्या. त्यांचं शौर्य आणि पराक्रम पाहून शिवाजीराजांनी त्यांचं राज्य त्यांना परत देऊन टाकलं. त्यांच्या लहान मुलाला मांडीवरती बसून दूध पाजलं आणि त्यांना अभय दिलं. तसं शिल्प सावित्रीबाई देसाईनी बेलवाडी तिथे यादवाड या ठिकाणी कोरलेलं आहे, त्या काळातलं शिल्प आहे. शिवाजीराजे सावित्रीबाई देसाईच्या बाळाला मांडीवरती बसून दूध पाजतात असं शिल्प आहे आज देखील. आणि कर्नाटक गव्हर्नमेंटने गेल्या वर्षी जाहीर केलं तो आमचा आपल्या देशाचा ऐतिहासिक वारसा आहे, आम्ही जतन करणार आणि त्यासाठी पैशाची तरतूद केली बजेटमध्ये कर्नाटक गव्हर्नमेंटने. कर्नाटकामध्ये शिवरायांच्या स्त्री धोरणाचं गौरव करणारं शिल्प आहे. रायबागीन उदाहरण देशमुख मोगलांच्या बाजूने शिवरायांच्या विरुद्ध उंबरखिंडीमध्ये लढली, शिवरायांच्या सैन्याच्या हाती लागली तर महाराजांनी साडीचोळी देऊन तिचा सत्कार केला आणि तिला मुक्कामाच्या ठिकाणी सुखरूप पोहोच केल्याची नोंद आहे. पनवेल जवळचा प्रबळगड जिंकला, त्या ठिकाणी केसरी सिंह धारावृत्ती पडल्यानंतर शिवाजीराजे किल्ल्यावरती गेले तर केसरी सिंहाची आई पत्नी आणि मुलं घाबरलेल्या अवस्थेमध्ये होती. शिवाजीराजांनी त्यांना अभय दिलं आणि पालखीत बसून सुखरूप पोहोच केल्याची देखील इतिहासामध्ये नोंद आहे. हिरकणी आपल्या सर्वांना माहिती आहे, दूध दही तूप लोणी विकणारी. एके दिवशी हिरकणीला गडावरती उशीर झाला, किल्ल्याचे दरवाजे बंद झाले. ती द्वारपालाकडे आली, विनंती केली, भाऊराया माझं लहान बाळ खाली वाट पाहत आहे, कृपा करून मला सोडा. द्वारपाल म्हणाले, ताई आम्ही तुमचं दुःख समजू शकतो पण साक्षात शिवाजीवर जर आले तर किल्ल्याचे दरवाजे उघडले जाणार नाही, फार तर सकाळी लवकरात लवकर तुमच्यासाठी किल्ल्याचे दरवाजे उघडतो. हिरकणी परत फिरली, तिचं मातृत्वाला बसू देत नव्हतं, एका उंच कड्यावरून खाली उतरले जिथून पुरुषाला उतरणं शक्य नाही. रक्तबंबाळ झालेली वस्त्र छिन्न विछिन्न झाले, हिरकणी घरी आली, बाळाला कुशीत घेतलं. दुसऱ्या दिवशी दूध दही तूप लोणी घेऊन गडावरती आले. द्वारपालाच्या लक्षात आले, हिरकणी रात्री इथून गेली नाही, सकाळी इथून गेली नाही, हिरकणी गेली कशी आली कशी, ही बातमी शिवाजीराजांनी समजली. महाराजांनी गुप्तहेराकडून माहिती घेतली. हिरकणी उंच कड्यावरून गेली आणि मुख्य दरवाजातून वरती आली. ज्या ठिकाणी हिरकणी खाली उतरले त्या ठिकाणी शिवाजीराजांनी भेट दिली. भविष्यकाळामध्ये खालचा शत्रू वरती होऊ नये, वरचा माणूस खाली जाऊ नये, उंच बुरुज बांधला. हिरकणीला बोलावलं, पाठवलं. हिरकणी घाबरली, गडावरती आली, साडी चोळी देऊन शिवाजीराजांनी हिरकणीचा सत्कार केला आणि शिवाजी महाराज हिरकणीला म्हणाले, ताई
सर्व संकटावरती मात करून बाळाच्या ओढीने घरी जाणारी तुमच्यासारखी निर्भीड आई जो पर्यंत माझ्या स्वराज्यामध्ये आहे तोपर्यंत माझं स्वराज्य कोणाला जिंकता येणार नाही. तू उद्गार काढले आणि त्या पुढच्याला कोणाचं नाव दिलं? हिरकणीचं नाव दिलं. काय हिरकणीचं नाव दिलं? काय हिरकणीनं काय 2 लाख डोनेशन दिलं का रायगड बांधायला? सामान्यातल्या सामान्य स्त्रीच्या पराक्रमाचा निर्भीडपणाचा सन्मान करणारा राजा म्हणजे शिवाजी महाराज. असा राजा तुम्हाला जगाच्या इतिहासात दिसणार नाही. काही मंडळी शिवाजीराजेंची तुलना नेपोलियन सिकंदर अशी करतात. नेपोलियन सिकंदर पराक्रमी होते पण शिवाजीराजेंसारखी नैतिकता त्यांच्याकडे नव्हती. त्यामुळे शिवाजीराजेंची तुलना नेपोलियन सिकंदराशी होऊ शकत नाही. शिवाजीराजेंची तुलना जगामध्ये फक्त एकाच राजाशी होऊ शकते. त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. शिवरायांशी तुलना करावं असं अलौकिक व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे तारा राणी येसुबाई हातात तलवार घेऊन घोड्यावरती बसून मोगलांविरुद्ध लढल्या. तारा राणीचं नाव ऐकलं की पेशवे आणि मोगल थरथर कापायचे इतका दरारा तारा राणीचा होता. ही संधी कुणी दिली तारा राणीला? शिवाजी राज्यांचे स्त्री धोरण. मुलगी सुद्धा हिंमतवान आहे, कर्तृत्वान आहे, बुद्धिमान आहे. केवळ मुलगाच पराक्रमी असतो, मुलगाच वंशाला दिवा असतो असं नव्हे. मुलगी सुद्धा वंशाचा दिवा आहे, मुलगी सुद्धा शूर आहे, मुलगी सुद्धा पराक्रमी आहे, कर्तृत्वान आहे. यावरती शिवरायांचा विश्वास होता. म्हणून ताराबाईला संधी दिली ना, सुनबाईला तलवार चालवण्याचं, घोड्यावर बसणे स्वातंत्र्य. 350 वर्षापूर्वी आज एखादा सासरा आपल्या मुलीला सुनाला सुनबाईला ट्रॅक्टर चालवण्याचं, बोलेरो चालवण्याचं, स्कॉर्पिओ चालवण्याचं किंवा बुलेट चालवण्याचं स्वातंत्र्य देईल का? देत असतील त्यांचा अभिनंदन. पण शिवाजीराजाने घोड्यावर बसण्याचं स्वातंत्र्य, तलवार चालवण्याचं स्वातंत्र्य 350 वर्षापूर्वी दिलं. शिवाजीराजे जर म्हणाले असते आपण 96 कोळी मराठे, पदर पडलेला चालणार नाही, राजवाड्याच्या बाहेर आलेलं चालणार नाही, अशी जर दमदाटी करत बसले असते तर मोगलांनी रायगडावरती हल्ला केल्यानंतर राजवाड्यातल्या स्त्रिया हरकटा घेऊन मेल्या असत्या. पण तलवार घेऊन बाहेर आल्या. त्याचं कारण शिवाजीराजेंनी महिलांना दिलेली संधी, महिलांचा केलेला आदर. शेवटी शिवाजीराजेने घडवलं कोणी? कोणी वाढवलं? कोणी संस्कार केलं? कोणी राजनीती शिकवली? कोणी युद्धकला शिकवली शिवाजीराजांना? कोण आहेत गुरु शिवाजीराजेंचे? हुशार माणसं मला वाटायचं. नागपूरमध्ये काही संघाचा परिभाव म्हणजे प्रभाव आहे का काही इथल्या लोकांवरती, सर्वांवरती? बरोबर उत्तर सांगितलं. छत्रपती शिवाजीराजांचे एकमेव गुरु राजमाता जिजाऊ याच एकमेव गुरु आहे. शासनाची समिती नेमली होती आमदार वसंत पुरकेच्या अध्यक्षतेखाली शिक्षण मंत्री असताना. रामदास दादोजी कोंडदेव गुरु आहेत का नाही याबद्दल त्या समितीवरती डॉक्टर जयसिंगराव पवार, डॉक्टर आरा कुलकर्णी, प्राध्यापिका अनुराधा रानडे, मी त्या कमिटीवरती होतो. कोणीही एका शब्दाचा म्हणजे पुस्तकाचा, पॅरेग्राफचा, वळीचा तर सोडा, एका शब्दाचा पुरावा देऊ शकलो नाही की रामदास आणि दादोजी कोंडदेव गुरु असल्याचा कुणी पुरावा देऊ शकलो नाही. कधीच गुरु नव्हते. कुठल्याही समकालीन कागदपत्रात नाव पण नाही. गुरु तर सोडा, नाव पण नाही. महात्मा फुले तर म्हणतात मासा पाणी खेळे गुरु कोण असे त्याचा. मासा पाण्यामध्ये पोहायला शिकतो त्याला कोण गुरु असतो का? स्विमिंग ट्रेनिंग कॉलेज फॉर फिश आहे का जगात कुठे माशाला पोहायला शिकायची शाळा? माशाची बालवाडी, माशाचं हायस्कूल, माशाचं कॉलेज, माशाची युनिव्हर्सिटी, हाऊ टू स्विम, कसं पोहायचं शिकवलं जातं आणि मासा ट्रेन झाल्यानंतर त्याला तलावामध्ये, धरणामध्ये, नदीमध्ये, समुद्रात सोडतात असे आहे का जगात? नाही. महात्मा फुले माशाचं रूपक वापरून इतिहासाकडे येतात आणि सांगतात अरे ज्या शिवाजीराजेंच्या पिढ्यानपिढ्या तलवार चालवतात, आजोबा मालोजीराजे, मात्राजोबा लखोजीराजे, वडील शहाजीराजे, जिकडे शहाजीराजे त्यांचा विजय, आई जिजाऊ युद्धकलेमध्ये निपुण आहे. कमिटीमध्ये आम्ही काम करत असताना सांगितलं जिजाऊला युद्धकला, राजनीती, घोड्यावर बसण्यात पटाईत होत्या. अक्षर घेतला पुरावा काय? परमानंदाचं शिवभारत आहे. परमानंदाने लिहिले शिवभारत. समकालीन आहे तो परमानंद, कवींद्र परमानंद. मोठं संस्कृत काव्य लिहिलंय. तू शिवाजीराजेंच्या सोबत होता त्यात तो काय म्हणतो? परमानंद शिवाजीराजे जळ पन्हाळ्यावरती अडकले होते, त्यावेळेस राजमाता जिजाऊ राजगडावरती होत्या, राजगडावरून पाहत होत्या. आज सुटका होईल, उद्या सुटका होईल, 4-5 महिने वेढा वाढला आणि मग जिजाऊने हातात तलवार घेतली, घोड्यावरती बसल्या आणि पन्हाळ्याच्या रोखांना निघाल्या. नेताजी पालकरने अडवलं, नका आईसाहेब तुम्ही येऊ नका, आम्ही आहोत. जिजाऊ काय म्हणाल्या हे ते मुळात वाचा. ते परमानंदाने वर्णन केलंय, मी थोडक्यात सांगतो. जिजाऊ म्हणतात आता जाते
आणि त्या स्थितीचं मुंडकं कापून घेऊन येते आणि येता येता माझ्या शिवबाला पण सोडवून घेऊन येते असं जिजाऊ म्हणतात असं वर्णन आहे. ज्या राजाचे आयुष्य युद्ध निपुण आहे त्या राजाला कुणी तलवार शिकवायची गरज आहे का? कुणी असा आदेश द्यायची गरज आहे का? म्हणजे शिवाजीराजे उभे, रामदास बसलेला, हा किल्ला घ्या, तोही किल्ला घ्या, तोही किल्ला घ्या, अरे तुम्ही लग्नात पळून गेला, महाराजांना सल्ला देता असं करा तसं करा, तुम्हाला जमलं का आदित्य? तुम्ही बघा ना, शाहीर अमरशकाने अलिशेवळीचा पोवाडा लिहिला आणि त्या पोवाड्यामध्ये शाहीर अमरशक लिहितात, पेरावतेचं पीक येतं, पेरावतेचं पीक येतं, जगाची रीत नव नाही त्यात, शहाजीने पराक्रम पेरला, शिवाजी सर्जा उतरला, मराठ्यांचा भाग्योदय झाला, आला आला शिवाजी आला, अरुणोदय झाला, लाल जनतेला जिजाऊन दिला, थोर त्या मातेचे उपकार, थोर त्या आईचे उपकार, मराठ्यानं तुमच्याने नाही पिटणार असं वर्णन शाहीर अमरशकाने केलेलं आहे. मराठा ही संज्ञा व्यापक अर्थाने, मराठा म्हणजे केवळ घोरपडे, जाधव, शिंदे, पवार, निंबाळकर एवढे पुरती मर्यादित नाही. महात्मा फुले म्हणतात, कुणबी माळी मातंग महार धनगर सुतार कुंभार आदी म्हणून मराठा, स्वराज्यासाठी लागला तो मराठा, म्हणजे मराठ्यांनी किल्ला जिंकला, मराठ्यांचा भगवा फडकला, मराठ्यांची पत्ते झाली, सगळे जाती धर्म होते ना त्यामध्ये. म्हणून आता जस्टिस गायकवाड आयोग, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भानं राज्य मागासवर्ग आयोग होता, त्यांनी सरकारला जो आयोग सादर केला त्यात सांगितलं, मराठा ही जात नाही पर्टिक्युलर, सगळ्या समूहाला मिळून मराठा म्हटलं जातं असं अनेक अभ्यासकांनी म्हटलेलं आहे. जसं शाहीर अमरशेख म्हणतात की जिजाऊंचे अनंत उपकार कधी पिटणार नाही, जिजाऊने शिवबाला घडवलं वाढवलं म्हणून शिवाजीराजेंचं खरं प्रेरणापीठ, ज्ञानपीठ आणि विद्यापीठ कोण आहे? जिजाऊ. आता जिजाऊने कोणतं शिक्षण दिलं? त्या काळात डीएड नाही, बीएड नाही, एमएड नाही, सेट नव्हतं, नेट नाही, कोणतं शिक्षण दिलं जिजाऊनी? सर्वात महत्वाचा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स. शिवबा हातात तलवार घ्या, घोड्यावरती बसा, घरकोटाने किल्ले पायदळे घाला, शत्रूचा निपात करा, अफजलखान येत आहे, क्रूर आहे, निर्दय आहे, त्याच्या भेटीला जावा, दगापटका झाला तर शंभू बाळाला गादीवरती बसवेन, मी राज्यकारभार करेन, लढा मी तुमच्या पाठीशी आहे अशी म्हणणारी हिंमतवान आई शिवरायांना लाभली, नाहीतर आताची आई कुणाच्या भांडगडीत पडू नकोस. जरी कार्यक्रमाला गेलं तर मग कोपऱ्यात उभं राहा, म्हणजे दगडफेक झाली, लाईट गेली तर मागच्या मागं पळून जायला मोकळा. म्हणजे आताची आई मुलांच्या मनामध्ये दुबळेपणा निर्माण करते. मी इथल्या आई नाही बरं का, दुसऱ्या गावचं समजतो तुम्हाला. अहो मी पुण्यात राहतो, काय कौतुक आईला मुलांचं, आमच्या मुलाला भाकरी चालत नाही. तर भाकरी चालत नाही का अभिमानाची गोष्ट आहे का? मग काय चालतं? बर्गर, पिझ्झा, मॅगी, चॉकलेट, लेज, कुरकुरे, हवा कुरकुरे करा पुरुपुरु. आता कुरकुरे खाणारी मुलं क्रांती करतील का मला सांगा? काय त्यात प्रोटीन आहे का, कार्बोहायड्रेट आहे का, काय त्यात म्हणजे काय आहे का मला सांग कुरकुऱ्यामध्ये? दुबळेपणाचं कौतुक. आमचा मुलगा सज्जन, आमचा मुलगा खूप सज्जन, कोणाच्या आध्यात नाही, कोणाच्या मध्यात नाही, काय गरगड करून पुरायचं घ्या त्याला. जिजाऊ जर म्हणाले असत्या माझा शिवबा कोणाच्या आध्यात नाही, कोणाच्या मध्यात नाही, इतिहास घडला असता. आता सुद्धा घराघरामध्ये शिवबा जन्माला येतील, पण त्यासाठी गरज आहे अगर घराघरामध्ये जिजाऊ निर्माण होण्याची. जिजाऊ निर्मळ होत्या, कणकर होत्या. जिजाऊ काही उपास तपास कर्मकांड चतुर्थी सोमवार गुरुवार करणारे जिजाऊ नव्हते. जपमाळ ओढत बसल्या नाहीत, अफजल खान आला जपमाळ ओढत बसल्या नाहीत. यश मिळवण्यासाठी आता तलवार घ्यावी लागते, रणांगणात जावं लागतं, चातुर्यपणाला लावावं लागतं, हे वास्तव राजमाता जिजाऊंना माहिती होतं. जिजाऊ जशा बुद्धिप्रामाण्यवादी होत्या तसा शिवाजीराजे देखील बुद्धिप्रामाण्यवादी होते. शिवाजीराजेने कधी भविष्य पाहिलं नाही, पंचांग पाहिलं नाही, मुहूर्त पाहिला नाही. शिवाजीराजेच्या अनेक लढाया अमावश्याच्या रात्री होत्या. आज हिंमत आहे का कोणाची? अमावश्या दिवशी शुभ कार्य करायचं, अमावश्या दिवशी लग्न करायचं, अमावश्या दिवशी गृहप्रवेश करायचं, आहे का हिंमत? शिवाजीराजांच्या अनेक लढाया अमावश्याच्या रात्री होत्या. कारण अंधारात्रीचा फायदा घेऊन शत्रू सैन्यावरती हल्ला करून शिवनीती पद्धतीने ताबडतोब मांगाने फिरता येतं हे तंत्र शिवाजीराजांना माहिती होत. अफजल खान आल्यानंतर राजमाता जिजाऊ आणि शिवाजीराजे जर काही युद्धाचा मुहूर्त पाहण्यासाठी ज्योतिषाकडे गेले असते तर ज्योतिषी म्हणले असते, महाराज 2019 शिवाय मुहूर्त नाही, तोपर्यंत सगळं स्वराज्य लुटून नेलं असतं. राजा लीडर नेता कसा असावा? 24 फेब्रुवारी 1670 ला छत्रपती शिवाजीराजांना सोयराबाईच्या पुटी राजाराम नावाचा मुलगा झाला, मुलाचा जन्म पालता झाला. पुरोहित आले आणि म्हणाले, महाराज मुलाचा जन्म पालता झाला, अपशकुन शांती करा, यज्ञ करा. शिवरायांनी सांगितलं अजिबात नाही,
ज्या अर्थी माझा मुलगा पालता जन्मला त्या अर्थी शुभश कोण आहे? पुरोहितांनी विचारलं कसं तर शिवाजीराजांनी सांगितलं ज्या अर्थी माझा मुलगा पालता जन्मला त्या अर्थी तो दिल्लीची पातशाही पालती घातल्याशिवाय राहणार नाही. शिवाजीराजांनी सांगितलं. आता आपण शिकलेले लोक ज्योतिषाकडे जातात, हस्तरेषा पाहतात. ज्योतिषी म्हणतो तुम्हाला शनी लागला, मंगळ लागला, गुरु लागला, मग काय करू काका? शांती करा, यज्ञ करा, नारायण नागमणी करा, नाहीतर काशी करा. आता तू कशाला शनी मंगळ गुरु त्रास द्यायला, हे काही येणार नाही. मंगळ 5.5 कोटी किलोमीटर आहे पृथ्वीपासून, 5.5 कोटी किलोमीटर. तो 5.5 कोटी किलोमीटरचा मंगळ त्रास द्यायला फुकट्या देईल का खाली? कोणताही ग्रह आणि तारा आपल्या मुलामुलींना त्रास देण्यासाठी येणार नाही. आज देखील आपल्याकडे वर्तमानपत्र आलं असं, आज देखील आपल्याकडे पेपर आला की काय पाहतात लोक? राशी भविष्य. मेष काय म्हणते, वृश्चिक काय म्हणते, तुळ काय म्हणते, कुंभ काय म्हणते वाचतो आपण. मग आपल्या राशी भविष्यामध्ये लिहिलेलं असतं, आज तुम्हाला विमान प्रवासाचा योग आहे आणि रामटेक वरून टमटममध्ये बसून आलेलं असत. आता राशी भविष्य कसं ठरवतात? नावाच्या अध्याक्षरावरून. ज्याच्या नावाचं पहिलं अक्षर सारखं त्याचे राशी एक. उदाहरणार्थ ज्याच्या नावाचं पहिलं अक्षर स किंवा श असेल, संतोष, शरद, सायली, सौदागर, सौरभ, संगीता, सुनीता, सुनील, स्नेहल, श्रीकांत, त्यांची रास कोणती? कुंभ. अगदी बरोबर, हुशार लोक आहेत आपल्याकडे. नावाच्या अध्याक्षराचं राशी भविष्य खरं ठरत असेल तर मग रामाचा शत्रू रावण कसा आहे? रोखे का पार्थिव पाहिजेत. आणि कृष्णाचा शत्रू कंस कस काय? के लोके का पॅनल मध्ये पाहिजेत. राशी भविष्य थोतांड आहे, कर्तृत्व श्रेष्ठ आहे. ज्याच्या मेंदूत मनात आणि मंगळात सामर्थ्य असतं ते माणसं कधी भविष्य पंचांग मुहूर्त पाहत नाही. शिवरायाने भविष्य पंचांग मुहूर्त पाहिलं नाही. सिंधू बंदी तोडली त्या काळामध्ये समुद्र उल्लंघन करणे पाप आहे असं सांगितलं होतं. छत्रपती शिवाजीराजांनी अर्मादलाची उभारणी केली, बेदनूरवरती सारी समुद्र मार्गे केली, सिंधुदुर्ग किल्ला बांधला. म्हणजे शिवाजीराजे बुद्धी प्रामाण्यवादी होते, ते ग्रंथ प्रामाण्यवादी कधीच नव्हते. 361 किल्ले जिंकले, काही नवीन बांधले, काही किल्ल्याचा जीर्णोद्धार केला, पण एकाही किल्ल्याचं वास्तुशास्त्र पाहिल्याची नोंद नाही आणि एकाही किल्ल्याचा सत्यनारायण केल्याची नोंद नाही. कारण शिवकळा सत्यनारायणच नव्हता, ते 150 वर्षापूर्वी आलेली रोजगार हमी योजना आपल्या देशातली. आता बंगला बांधायला लागले की वास्तुशास्त्र आलं. बराच तोंड इकडं असावं, किचन कट्टा तिकडं असावा, बेडरूम इकडं असावं. घराचं तोंड कोणीकडे महत्वाचं नाही, घरात राहणारी माणसं किती हिंमतवान आणि किती कर्तृत्वान आहेत यावरती यश अवलंबून असतं. पृथ्वी गोल आहे, दिशा काल्पनिक आहे. त्या दिशाला नावं माणसाने दिली दैनंदिन दळणवळणासाठी. दिवसाला नावं माणसाने दिली. आजच्या दिवसाला मंगळवार म्हणावं कोणी ठरवलं? माणसाने. त्या सूर्यावरती लिहिलंय का संडे, मंडे, चिवसडे? म्हणजे जगाचं कॅलेंडर मानव निर्मित आहे. कोणते असेल? ग्रिगेरियन असेल, विक्रम संवत्सर, शालिवार, हिजरी, सगळं कॅलेंडर मानव निर्मित आहे. कोणताही दिवस वाईट नाही. काही काही मंडळे आपल्याकडे शुक्रवारी नॉनव्हेज खातात, शनिवारी खात नाही, रविवारी खातात रात्री 12 वाजेपर्यंत, सोमवारी खात नाही, बुधवारी खातात, गुरुवारी खात नाही. मग बुधवारी खाल्लेलं कुठे गेलं? शुक्रवारी खाल्लेलं शनिवारी कुठे जातं? अशा लोकांना मेंटल हॉस्पिटलमध्ये नेऊन ऍडमिट केलं पाहिजे. एखादा व्यक्ती जन्मता शाकाहारी असेल, मानव पंथात आहे, जैन आहे, वारकरी आहे, त्यांनी कधी खाल्लं नाही, आवडत नाही, त्यांना कधीच आग्रह करू नये. शुक्रवारी खायचं, शनिवारी खायचं नाही हा वेडेपणा आहे. आणि आहाराचा संबंध धर्माशी जोडणं हा तर मूर्खपणा आहे. कारण मनुष्य प्राणी हा मिश्रारे, तो शाकाहारी पण नाही, मांसाहारी पण नाही, मिश्रारे. गाय शाकाहारी, वाघ मांसाहारी. वाघाला शाकाहारी पचणार नाही आणि गायीला मांसाहार पचणार नाही, पण मनुष्य प्राणी दोन्ही खाऊ शकतो. त्यामुळे शाकाहारी लोक सज्जन असतात, मांसाहारी लोक दुर्जन असतात, ही अंधश्रद्धा आहे. जगातले 99% शोध हे मांसाहारी लोकांनी लावलेले. आळूचं फतफतं खाणाऱ्यांनी आणि उकडीचं मोदक खाणाऱ्यांनी कुठलाही रेल्वे, टेलिफोन, मोबाईल, मेडिकल सायन्स डेव्हलप केलेलं नाही. बरोबर. आपल्याकडे खूप अंधश्रद्धा आहे. कांदा खाऊ नका, लसूण खाऊ नका. और टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मी भाषणाला गेलो गेल्या वर्षी, त्यांनी सांगितलं की कांदा लसूण अँटी ऑक्सिडेंट आहे, विषारी द्रव्य बाहेर काढतो. आणि नियमित रोज कांदा लसूण खाल्ला तर शक्यतो तुम्हाला कॅन्सर होत नाही. कांदा लसूण अँटी कॅन्सर आहे. म्हणून आपल्याकडे चातुर्मासा मध्ये आम्ही कांदा चालत नाही आमच्याकडे. म्हणजे आम्ही किती मूर्ख याचा अर्थ आहे. अरे धर्माच्या नावाखाली हा जो कर्मठपणा आहे तो दूर झाला पाहिजे. शिवाजी महाराज काळाच्या पुढे गेलेला महापुरुष होता. 350 वर्षापूर्वी सिंधू बंदी तोडली,
अर्मादलाची उभारणी केली, 361 किल्ले जिंकले. बरं, महाराजांच्याकडे मोबाईल नव्हता, हेलिकॉप्टर नाही, रेल्वे नाही, विमान नाही, साधनं नसताना इतिहास निर्माण केला. साधनं नसताना 361 किल्ले जिंकले, काही बांधले, पण एका किल्ल्यावरती स्वतःचं नाव कोरलं नाही. ऐका कुठं, या किल्ल्याचं उद्घाटन छत्रपती शिवाजीराजे यांच्या हस्ते 5 सप्टेंबर 1663 ला झालं. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तानाजी मालुसरे, एसआयची कंक उपस्थित होत्याचं कुठेच बोर्ड आहे. आता साधी संडा जरी बांधली तर 5-6 जणांचे नाव आहे. 6 महिन्यात होईल सफर. म्हणजे अतीव देहवादातून येणारा हटवाद महाराजांच्याकडे नव्हता, आणि अतीव कर्तृत्वातून येणारा अहंकार देखील छत्रपती शिवाजीराजांच्याकडे नव्हता. हे राज्य रयतेचं राज्य आहे, जनमानसाचं राज्य आहे, अशी धारणा छत्रपती शिवाजीराजांची होती. असा विज्ञानवादी राजा, समतावादी राजा, निर्वसनी राजा, स्त्रियांचा सन्मान करणारा राजा, पण शिवाजीराजांची प्रतिमा आपल्याकडे कशी आली? महाराज म्हणजे मुसलमानांचे शत्रू, मुसलमान म्हणजे शिवाजीचे वैरी. महाराष्ट्राच्या बाहेर वेळेस आम्ही जातो, महाराष्ट्राच्या बाहेर तर त्या आरएसएसवाल्यांनी इतका चुकीचा इतिहास सांगितलाय. शिवाजी महाराज म्हणजे सकाळी उठले की 10-5 मुसलमान कापायचे, दुपारी थोडी रेस्ट घ्यायचे, पुन्हा 4 उठायचे, पुन्हा 10-5 मुसलमान कापायचे, झोपायचे. जणू काय कत्तलखाना काढला होता महाराजांनी. हा इतिहास चुकीचा आहे. शिवाजीराजांची लढाई आदिलशाह विरुद्ध होती, मोगलाय विरुद्ध होती, अफजल खान, दिलेर खान, शाहिस्ते खानाच्या विरुद्ध होती, पण ती राजकीय लढाई होती, पॉलिटिकल वॉर, नॉट रिलिजियस वॉर. ते धर्मयुद्ध कधी नव्हतं. शिवाजीराजांनी अफजल खानाला मारलं, अफजल खान मुसलमान होता म्हणून नव्हे, तर अफजल खान क्रूर होता, निर्दयी होता, स्वराज्याचा शत्रू होता. शिवरायांनी जसं अफजल खानाला मारलं, त्याच पद्धतीने अफजल खानचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णीलाही मारले, त्याच पद्धतीनं महिलावरती अत्याचार करणारा बाबाजी गुजरलाही मारलंय. बाबाजी गुजर मराठा आहे, कुलकर्णी ब्राह्मण आहे, आणि खान मुसलमान आहे. यावरून स्पष्ट होत की शिवाजीराजांची तलवार कोणत्याही धर्माविरुद्ध नव्हती, तर सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा नायनाट यासाठी शिवाजीराजांची तलवार कळपत होती. या उलट शिवाजीराजांच्या सैन्यामध्ये अनेक मुस्लिम अधिकारी होते. दर्या सरंग दौलत खान त्यांच्या अर्मादाचा प्रमुख होता. काजी हैदर वकील होता. सिद्धी इलाज, सिद्धी वाहवा त्यांचे सहकारी होते. मदारी मेहतर त्यांचा जीवलग सहकारी होता. नूरखान बेग त्यांच्या पायदळाचा पहिला प्रमुख होता. महाराजांच्याकडे अनेक वकील होते, त्यापैकी काजी हैदर हा मुसलमान होता. शिवाजीराजांनी उरळी कांचन, खेड, शिवापूर, इंदापूर आणि पुण्याचं आत्ताचं शिवाजीनगर म्हणजे त्यावेळचा भांबुर्डा या ठिकाणच्या मशिदीला मदत केल्याची नोंद आहे. 1689 साली विजापूरला मोठा दुष्काळ पडला. 10,000 ज्वारीची पुती विजापूरच्या आदिलशाला मदत म्हणून पाठवल्याची नोंद आहे. शरद पाटील म्हणतात की संभाजीराजे निलेखनाकडे गेले म्हणून प्राण वाचला, अन्यथा मंत्र्यांनी त्याच वेळी त्यांना मारलं असतं. संभाजीराजे उठले आणि निलेखनाकडे गेले की उथळ नव्हते. संभाजीराजे महापंडित होते, संस्कृत विद्वान होते, अनेक भाषावरती प्रभुत्व होतं. दिलेर खान त्यांचा मित्र होता म्हणून गेले. दिलेर खानानेच पुढे वाट करून दिली. अफजल खानाने फरमान पाठवलं होतं, पकडा आणि आग्र्याला पाठवा. फरमान पोहोचण्यापूर्वी दिलेर खानाने सांगितलं तुम्ही निघा, आणि शिवाजीराजांनी सैन्य ठेवलंच होतं. संभाजीराजे निसटल्यानंतर प्रथमदा विजापूरला गेले आणि विजापूरच्या आदिलशहानं पन्हाळगडावरती सुखरूप पोहोच केलं आणि ती मदत केलेली, असा इतिहास आहे. म्हणजे त्या काळातली लढाई हिंदू मुसलमानांची लढाई नव्हती, ती राजकीय लढाई होती, पॉलिटिकल वॉर. ती जर हिंदू मुसलमानांची लढाई असती तर सगळे हिंदू शिवाजीराजांच्या सोबत असायला हवे होते, आणि सगळे मुसलमान हे औरंगजेबाकडे, दिलेर खानाकडे, शाहिस्ते खानाकडे, अफजल खानाकडे असायला हवे होते. तसं नाही. अनेक मराठा सरदार मोगलांकडे होते, आदिलशाहकडे होते, निजामाकडे होते, आणि अनेक मुस्लिम 700 पठाणांची पोहोच होती छत्रपती शिवाजीराजांच्याकडे. महाराजाला दक्षिण भारत जिंकण्यासाठी गेले, दक्षिण भारत जिंकायला निघाले. गोळकोंडा म्हणजे आताचा हैदराबाद, त्याच्या जवळ गेले. तर त्या ठिकाणचा बादशाह होता अबुल हसन तानाशाह. त्यांनी निरोप पाठवला शिवाजीराजांना, 4-5 गावं तुमच्या स्वागतासाठी मी बाहेर येत आहे. म्हणजे गोळकोंड्यापासून 4-5 गावं तुमच्या स्वागतासाठी पुढे येत आहे. शिवाजीराजांनी काय निरोप पाठवला? आपण भेटीस न यावे, मीच तुमच्या भेटीसाठी येत आहे. आपण माझा मोठा भाऊ, मी तुमचा धाकटा भाऊ. असं कुणी लिहून ठेवलंय? कृष्णाजी अनंत सभासद. ही वॉज मेंबर ऑफ छत्रपती शिवाजी महाराज पार्लमेंट. महाराजांच्या दरबारात आहे तो, त्याने लिहिलंय तो कृष्णाजी अनंत सभासद. महाराज काय म्हणाले? तुम्ही माझा मोठा भाऊ आहात, मी तुमचा धाकटा भाऊ आहे. तुम्ही येऊ नका, मीच तुमच्या भेटीसाठी येतो. बादशाला शिवाजीराजे म्हणतात तुम्ही माझा मोठा भाऊ आहात. आणि अबुल हसन तानाशहानं शिवाजीराजांची हत्तीवरून मिरवणूक काढली हैदराबादमध्ये, आणि पाहुणचार दिला. किती दिवसाचा पाहुणचार दिला? कल्पना करा, किती दिवसाचा पाहुणचार दिला असेल? आता किती दिवसाचा पाहुणचार देतो आपण? किती दिवस?
पाहुणा एक दिवस म्हणजे तुम्ही खूप माणुसकीचे आहात. आमच्या पुण्याला कसं आहे माहितीये तुम्हाला, तुम्ही खूप घाईत येतात नेहमी. पुढच्या वेळेस आल्यावर चहाला या, नाहीतर मग चहा घेऊन आलाच असाल तुम्ही. पोळी असते पोळी, मला तर पुण्यात गेल्यावर कळलं चपातीलाही पोळी म्हणतात. पोळी म्हणजे पूर्णाची पोळी असते आणि ते नैवेद्यापेक्षा थोडी मोठी असते आणि ते टाकत टाकतात. संपवायच्या ठेवायची नाही, संपवायची. अवाज असल्या पन्नास संपू घ्या मी. हा पुण्याचा पाहुणचार. पण तुमच्या विदर्भातले मराठवाड्याचे लोक इतके माणुसकीचे की चोर जरी चोरी करायला तर त्याला सुद्धा जीव घालतील, इतकी माणुसकी विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये आहे. अस्मित आहे. हैदराबादच्या बादशाने शिवाजीराजांना एक महिन्याचा पाहुणचार दिला, एक महिन्याचा. दक्षिण भारत जिंकण्यासाठी मदत केली. म्हणजे त्या काळातील लढाई राजकीय लढाई होती, ते धर्मयुद्ध नव्हतं. तरी देखील शिवाजीराजांचा इतिहास आपल्याला मुस्लिम विरोधी का सांगितला जातो, त्याचं कारण आहे तुमचे राजे मुसलमानाच्या विरुद्ध होते, मुसलमान शिवाजीच्या विरोधात होते. मग हिंदू मुसलमान दंगल झाली पाहिजे. आणि समजा हिंदू मुसलमान दंगल झाली तर दंगलीत कोण मरत? दंगल घडवणारे कधी दंगलीत मरतात का? मरायला मराठे, चरायला मनवादी सराठे, त्याचं नाव हिंदुत्व. हिंदुत्वासाठी दंगल घडवणारे दंगलीत कधीच मरत नाहीत. दंगलीत कोणीच मरू नये या मताचं नाही, दंगलच होऊ नये. हा ढाल तलवारची लढाई नाही, आताची लढाई ज्ञानाची लढाई आहे, विचाराची लढाई आहे. म्हणून शिवाजीराजांचा इतिहास माणसं जोडण्यासाठी आहे, माणसं तोडण्यासाठी आणि समाजामध्ये दंगली घडवण्यासाठी शिवाजीराजांचा इतिहास नाही. छत्रपती शिवाजीराजांनी त्या काळातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करून राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध झाला, तो विरोध डावलून 6 जून 1674 पहिला राज्याभिषेक केला. पहिला राज्याभिषेक म्हणजे महाराजांचा छळ होता आणि चुकीचे आणि अपमानास्पद मंत्र पठण झालं हे शिवाजीराजांच्या लक्षात कसं आलं? कोण इतका मोठा महापंडित शिवाजीराजांच्याकडे होता की राज्याभिषेकाचं इंटरप्रिटेशन करणारा, विश्लेषण करणारा कोण महापंडित होता संस्कृत पंडित? त्या महापंडिताचं नाव आहे छत्रपती संभाजीराजे. संभाजीराजांनी पहिल्या राज्याभिषेकाचं विश्लेषण सांगितलं आणि संभाजीराजांच्या सल्ल्यावरून शिवाजीराजांनी दुसरा राज्याभिषेक 24 सप्टेंबर 1674 शाक्त पद्धतीनं केला, अवैदिक पद्धतीनं केला. याबद्दल अनेक विपुल लिखाण झालेलं आहे. दुसरा राज्याभिषेक करून वैदिक ब्राह्मी परंपरा छत्रपती शिवाजीराजे नाकारली. शिवशाक सुरू केला, शिवराई आणि होत नावाची चलन व्यवस्था सुरू केली. छत्रपती शिवाजीराजांना अनेक भाषा येत होत्या. मराठी भाषेचा कैवार घेतला, राज्य व्यवहार कोशाची निर्मिती केली, पण इतर भाषेचा कधी द्वेष केला नाही. महाराजांना उत्तम कन्नड येत होती, उत्तम फारसी येत होती, उत्तम हिंदी येत होती. शिवाजीराजांना उत्तम संस्कृत येत होती, 6 भाषेत होत्या. संभाजीराजांना 8 भाषेत होत्या. ज्याला अनेक भाषा येतात त्याला कॉन्फिडन्स येतो, ज्याला अनेक भाषा येतात तो जगात कुठेही जातो, ज्याला एकच भाषा येते तो ग्रामपंचायत सोसायटीतच थांबतो, तो पुढे जाऊ शकत नाही ना. बाबासाहेब आंबेडकर इंग्लिशवरती प्रभुत्व होतं, म्हणून त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर एम ए पी एच डी डिग्री बारावी एसएलटी एलएलडी या पदव्या संपादन करू शकले. हुवेर शुद्राज रिडर्स युनियन थर्सा पाकिस्तान प्रॉब्लेम ऑफ प्रोफिट आणि शॉप कास्ट कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया बुद्ध अँड धम्म बट काँग्रेस अँड गांधी ऑफ डेमोक्रेटिक कास्ट इन इंडिया स्मॉल ओनली इंडिया ग्रंथ बाबासाहेब आंबेडकर घेऊ शकले. बाबासाहेब आंबेडकर जर म्हणाले असते मराठी माणूस मराठी भाषा मराठी अस्मिता, महाराष्ट्राच्या बाहेर कोणी ओळखलं असतं का त्यांना? पण जगात ओळखतात. शिवाजीराजांना 6 भाषेत होत्या. आज आपल्या तरुणांनी मुलामुलींनी शिवरायांच्यापासून संभाजीराजांपासून प्रेरणा घेतली पाहिजे आणि अनेक भाषा आल्या पाहिजेत. मराठी तर आलीच पाहिजे, मराठी आपली आई आहे, इंग्रजी आपली मावशी. मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी आर्किओलॉजी लॉ या वेगळ्या ज्ञानक्षेत्रामध्ये जायचं असेल तर इंग्रजी आली पाहिजे. आता झुलॉजी कसं मराठीत शिकणार तुम्ही, केमिस्ट्री कसं मराठीत शिकणार, फिजिक्स कसं मराठीत शिकणार, अशा अनेक आर्किओलॉजी अँथ्रोपॉलॉजी कशी मराठीत शिकणार आपण? जगाच्या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर इंग्रजी सुद्धा आली पाहिजे. इंग्रजी सोपी आहे. जे कोणी इंग्रजीला विरोध करतात आणि मराठीचे गोडवे गातात त्यांची मुलं नातवंड कॉन्व्हेंटच्या शाळेत शिकतात, तुम्ही मुंबईला जाऊन पहा. आणि इंग्रजी सोपी आहे, खेड्यापाड्यातल्या लोकांना इंग्रजी समजते पण मराठी समजत नाही. उदाहरणार्थ हा काय आहे माईक, माईकला मराठी शब्द काय? बोला मराठी माणसानो. ध्वनिक्षेपक, अगदी बरोबर आहे. तुम्ही स्पीकरवाल्यांना म्हणा बरं आमच्या घरी कार्यक्रम आहे, जरा 2 ध्वनिक्षेपक घेऊन येईल. तो मार्केटमध्ये जाईल नवीन इन्स्ट्रुमेंट आलं का पाहिला.
हा मोबाईल, मोबाईलला मराठी शब्द काय? भ्रमणध्वनी. आता आपल्या आई आजीला मोबाईल म्हणते का भ्रमणध्वनी? मोबाईल असतो. कोणाची आई म्हणते का अरे कोणाचा भ्रमणध्वनी आला? एक मोबाईल आला, मोबाईलवर 500 शब्द आले. मोबाईल स्क्रीन सेवर, वॉलपेपर, डायल, मिस कॉल, चार्जर, रिचार्जर, सिम कार्ड, व्हॉट्सअप, फेसबुक. कोणी क्लास लावला का मोबाईल घेतल्यावर शब्द शिकण्यासाठी? पण खेड्यापाड्यातल्या निरक्षर लोकांना सुद्धा हे शब्द माहिती आहे. भाषा कोणाची वाढते? ज्या भाषेतले लोक नवीन टेक्नॉलॉजी जगाला देतात त्या टेक्नॉलॉजी बरोबर त्यांची भाषा मार्केटमध्ये येते. मारहाण करणाऱ्यांची, बोंबलणाऱ्यांची आणि शिवीगाळ करणाऱ्यांची भाषा जगात कधीच वाढलेली नाही. म्हणून आपल्याकडे आमदार, खासदार, साहेब, तलाठी किंवा फौजदार, तहसीलदार, किल्लेदार हे फारसी अरबी भाषेतून आलेले शब्द आहेत. आपल्याकडे साहेब हा सुद्धा अरबी भाषेतून आलेले शब्द आहे. म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन बरोबर टेक्नॉलॉजी बरोबर मार्केटमध्ये भाषा येते. आईस्क्रीम कोणत्या भाषेचा शब्द आहे? इंग्लिश. आईस्क्रीमला मराठी शब्द काय? चुकलं. आईस्क्रीमला शब्द आहे दुग्ध शर्करा युक्त थंड घनगोल गट्टू. समजा एखादा मराठी नेता तुमच्याकडे आला, तो जर म्हणाला मला एक दुग्ध शर्करा युक्त थंड घनगोल गट्टू द्या, कार्यकर्ते दगड नेऊन देतील. पंक्चर इंग्लिश शब्द आहे. पंक्चरला मराठी शब्द काय? चक्राच्या छिद्रीकरणाने अंतर्गत वातेचे बहिर्गमन. सरकारने कायदा केला समजा मराठीत बोलावे आणि गाडी पंक्चर झालं, पंक्चर तुम्ही सांगितलं अरे माझ्या गाडीच्या चक्राच्या छिद्रीकरणाने अंतर्गत वातेचे बहिर्गमन झाले दुरुस्त करून दे, पंक्चरला बेशुद्ध पडेल. सिगारेटला मराठी शब्द श्वेतवर्ण धूम्रपान लंबदंडिका. पानपट्टीवाला पुढी टाकून पळून जाईल. सिग्नलला मराठी शब्द आमच्या पुण्याच्या विद्वानांनी दिला. अग्निरथ गमनागमन दिशादर्शक लोहपट्टिका. ऍक्सिडेंट होईल तोपर्यंत. गुंडी बटन याला काय मराठी शब्द आहे माहिती आपल्याला? गुंडी बटनाला मराठी शब्द आहे अस्ता व्यस्त वस्त्र व्यवस्थापक यंत्र. समजा एखादी मराठी आईने ठरवलं मराठीतच बोलायचं तर आपल्या लहान मुलांनी गुंड्या लावल्या नाही कसं विचारेल मराठी आई? अरे अस्ता व्यस्त वस्त्र व्यवस्थापक यंत्र व्यवस्थित केलं का? पोरगामधील मोगलच गेलेलं बरं एवढं लक्षात ठेवून गोष्ट. माझा सांगायचा उद्देश काय आहे? शिवाजीराजांनी कुठल्याही दुसऱ्या भाषेचा अनादर केला नाही, द्वेष केला नाही. आज महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बॉर्डरवरती बेळगावला सतत मराठी भाषिक वर्सेस कर्नाटक कन्नड भाषिक असा वाद आहे. कन्नड भाषिकांनी मराठी भाषेला शिवाय द्यायच्या आणि मराठी भाषिकांनी कन्नड भाषेला शिवाय द्यायच्या. नवल वाटतं मला याचं कारण महर्षी विठ्ठल रामजी शिंदे मोठा विद्वान माणूस. जसं आपल्याकडे पंजारा देशमुख आणि वैदिक वाङ्मयातील धर्माचा उदय आणि विकास या विषयावरती PhD मिळवली, तसंच महर्षी विठ्ठल रामजी शिंदेनी धर्माचा तौलनिक अभ्यास या विषयावरती लंडनला PhD मिळवली होती. त्यांचा एक थेसिस आहे मराठी मत्तू कन्नड भाषा इले ताई मक्कळू आपटवी दे. म्हणजे मराठीची आई कन्नड आहे, कन्नड आणि मराठी माईलिके असा एक प्रबंध आहे त्यांचा. 30% शब्द कन्नड मधून आपल्याकडे आलेले आहेत असं त्यांनी प्रबंधामध्ये मांडलेलं आहे. आणि शिवाजीराजे 6 वर्ष कर्नाटकात होते, त्यांना उत्तम कन्नड येत होते. शिवाजीराजांना त्यांनी कधी द्वेष केला नाही. पण वर्तमान राजकारणासाठी वर्तमानातल्या समस्या इतिहासावर लादल्या जातात. हिंदू मुसलमान दंगली घडवणं वर्तमान राजकारणासाठी चाललेलं आहे, ते शिवाय इतिहासावर लादलं जातं. आताच्या वर्चस्ववादासाठी रामदास आणि दादोजी कोंडदेव 350 वर्षापूर्वीच्या शिवचरित्रावरती लादला जातो. जो दादोजी कोंडदेव रामदास शिवाजीराजांचं कधी गुरु नव्हता, पण ते गुरु म्हणून का सांगितलं गेलं आजच्या काळात? तर ते दोघे ब्राह्मण आहेत, ब्राह्मण गुरु होते. मी शिवाजी मोठे झाले अन्य त्यांना जमलं नसतं, मग आज तुम्ही मोहन भागवतचं ऐकलं पाहिजे. म्हणून इतिहासावरती हे बनावट गुरु लादलेले आहेत शिव इतिहासावरती. आज तिथल्या राजकारणासाठी भाषिक वादासाठी ते इतिहासावर लादलं जातं. म्हणजे मराठी भाषेत शिवाजीराजांची प्रतिमा घेतात आणि कन्नड भाषिकावर हल्ले करतात. कन्नड भाषिक कन्नड वेदिका आहे तिकडे, ते मराठी भाषिकाच्या विरुद्ध हल्ले करतात. म्हणजे वर्तमान राजकारणासाठी इतिहासाची मोडतोड केली जाते आणि चुकीचा इतिहास सांगून समाजामध्ये विद्वेष निर्माण केला जातो. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की जो समाज जो देश आपला खरा इतिहास विसरतो तो कधीच इतिहास घडवू शकत नाही, अन्यथा आपल्याच इतिहासाचं भांडवल करून शत्रू आपल्याला गुलाम बनवतो. इतिहास हा इतिहासात रमण्यासाठी नसतो तर इतिहासातून धडा घेऊन वर्तमान काळावरती मात करून भविष्यकाळ जिंकण्यासाठी इतिहास असतो.
शिवाजी महाराज येणार नाहीत, आले तरी आपल्या आता तलवार देणार नाही, तलवार युद्ध संपलं, आता इथून पुढे बुद्धीचं ज्ञानाचं चातुर्याचं आणि विचाराचं युद्ध असेल. म्हणूनच महात्मा फुले म्हणाले होते, युद्धविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र गतले, इतके सारे अनर्थ काय विद्येने केले. तुकाराम महाराज म्हणाले, आम्हाला धन शब्दांची रत्ने, शब्दशस्त्र यज्ञ करू, शब्द आमच्या जीवाची जीवन, शब्द वाटू धनजन लोकात. तर बाबासाहेब म्हणतात, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, वाचाल तर वाचाल, हा संदेश देखील त्यांनी दिला. आज आपल्या देशातले कारभार तारखेप्रमाणे चालतात का, तिथीप्रमाणे चालतात? तारखेप्रमाणे शाळा, कॉलेज, महाविद्यालय, विधिमंडळ, न्यायव्यवस्था, खासगी क्षेत्र तारखेप्रमाणे चालतात. आपल्या देशाचे प्रधानमंत्री जगात गेले, भारताच्या दौऱ्यावर आलेले आहेत आता, ते ज्यावेळेस परदेशात जातात त्यांचा प्रोग्राम कसा कळवतात, तारखेप्रमाणे का तिथीप्रमाणे? ते ज्यावेळेस अमेरिकेला जात होते आपल्या देशाचे प्रधानमंत्री, प्रोग्राम तारखेप्रमाणे सांगत असतील का तिथीप्रमाणे? तारखेप्रमाणेच ना. पण आपल्या देशाचे प्रधानमंत्री जर ट्रम्पला म्हणाले, मी येत्या चैत्र शुद्ध प्रतिपदेला येत आहे, ट्रम्प म्हणजे नका येऊ ना, हे आलेली बरी असली पिढा. आपल्या ग्रामपंचायतचं किंवा महापालिकेचा कारभार तारखेप्रमाणे चालतो, तिथीप्रमाणे काही चालत नाही. आणि शिवाजी महाराज हे काय पुराण पुरुष नाही, काल्पनिक पुरुष नाही, शिवाजी महाराज इज हिस्टॉरिकल इंटरनॅशनल किंग, आंतरराष्ट्रीय कृतीचे ऐतिहासिक महापुरुष आहेत. आणि त्यांची जयंती तारखेप्रमाणे झाली तर देशभर आणि जगभर एकाच दिवशी होईल. तीन तीन वेळा जयंती करणं एका महापुरुषाची टिंगल आहे. महाराजांचा जन्म एकदा झाला ना, तीन वेळा नाही झाला. शिवरायांसाठी जयंतीसाठी तिथीचा आग्रह का? तिथीप्रमाणे कारभार चालत नाही ना. जयंत साळगावकरांनी वाद सुरू केला, तिथीप्रमाणे व्हावी. मग तुमचं कॅलेंडर चैत्र महिन्यात काय येत नाही, एका जानेवारी महिन्यात येतं, एक जानेवारी पासून येतं ना काल निर्णय साळगावकरांचं. शिवरायांसाठी मात्र तिथीच आग्रह, हे आपण समजून घेतलं पाहिजे. भाबडेपणाने कोणाकडे पाहू नये, जरा चिकित्सक वृत्तीनं, अभ्यास वृत्तीनं या सगळ्या घडामोडीकडे पाहिलं पाहिजे. शिवाजीराजे आज येणार नाही, आले तरी तलवार देणार नाही. महाराज आज आले तर लेखणी हातात देतील, कॉम्प्युटर हातात देतील. आणि शिवाजीराजे आज आले तर म्हणतील, दूरदर्शन गड ताब्यात घ्या, न्यायपालिका गड ताब्यात घ्या, प्रशासन गड ताब्यात घ्या, चित्रपट गड ताब्यात घ्या, साहित्य आणि सांस्कृतिक गड ताब्यात घ्या, उद्योग गड ताब्यात घ्या. शिवरायांची प्रेरणा घेऊन आजच्या काळातील किल्ले आपण जिंकावेत, एवढीच इच्छा व्यक्त करून शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो. उत्तम नियोजन आपण सर्वांनी केलं, मोठ्या तन्मयतेनं आपण एकत्र आलात आणि उत्साहाने शिवजयंती साजरी केली, त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो, अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.